थैंक यू सो मच. ऍक्च्युली इथे आल्या आल्या ना मी थोडे प्रश्न विचारणार होते की बाबा 20 वर्षाच्या खाली किती जण आहे, 20 वर्षापर्यंत किती जण आहे. हा तर अरे थँक्स सर, गुड 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 बाबा गुड. ऍटलीस्ट महिलांचे आजार म्हटल्यानंतर कोण कोण इंटरेस्टेड असू शकतं, म्हणजे त्यांना महिलांचे आजार त्यासाठी एक ठराविक वयोगट आणि त्याच्यावर विचार करण्याची भूमिका हा एक सगळा वेगळाच प्रश्न आहे. आपण महिलांचे आजार म्हणजे आज शक्यतो पिरियड्स रिलेटेड हे जास्त बघणार आहोत, जास्त बघणार आहोत. कारण का आज जरी तुम्ही ती फेज पार केली असली किंवा त्या फेजमध्ये असला तरी तुमच्या मुली, तुमच्या सुना, त्या नाती ह्या आज ना उद्या त्या फेजमध्ये येणार आहेत. त्यामुळे साधारण आपल्याला माहिती असावी की हे काय आहे आणि कसं असतं. ह्यासाठी आपण थोडं बेसिकपासून जाऊया. माझा दुसरा प्रश्न इथं आल्यानंतर असा असणार होता की ह्यापैकी सायन्स ग्रॅज्युएट किती आहे, मला सांगू शकाल सायन्समधनं शिकलेल्या किती आहेत? ओके, 3-4 जण. म्हणजे मला एवढाच म्हणायचं की मी जे सांगेन ते कितपत डेप्थनं सांगू शकते आणि कितपत तुम्हाला ते ॲडजस्टमेंट होईल. कारण का आज मी जर काही उगाच मोठे मोठे सायंटिफिक शब्द वापरले ना, मी बी फार्मासिस्ट आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये गेली 10 वर्ष आहे, त्यामुळे सहज जरी तोंडातून निघालं तरी असं व्हायला नको काहीतरी भोजड सांगितलं आणि आम्हाला काही कळलं नाही, तर त्यामुळे सहज सोपं आपण ठेवूयात असा माझा हेतू आहे. तिसरी गोष्ट मला विचारायची होती की ह्यापैकी वर्किंग वुमन म्हणजे एंटरप्रेन्युअर असू देत नाहीतर जॉब असू देत, ते किती जणांनी केलंय किंवा करतात आयुष्यावर 50%. गुड. हा प्रश्न ह्याच्यासाठी होता ह्या लेडीजवर असणारी स्ट्रेस लेवल आणि त्याचा हार्मोनवर होणारा इम्पॅक्ट आणि त्यामुळे होणारा शरीरावरती इम्पॅक्ट, ह्याचं टोक जरासं वेगळं असतं नॉर्मल ह्याच्यापेक्षा. आता अर्थात घरात बसून सुद्धा खूप काळजी करणाऱ्या आया काही कमी नाही, म्हणजे अगदीच मुलगा 5 मिनिट उशीर झाला तरी सुद्धा हायपर होणाऱ्या आई, आजी, सासू सगळ्यांना मी बघितलेलं आहे. त्यामुळे हे साहजिक आहे की अशाही लोकांचा सहभाग ह्याच्यामध्ये आहे. पण येस, डेफिनेटली दॅट मॅटर्स विथ द स्ट्रेस लेवल आणि ती स्ट्रेस लेवल आपल्या पिरियड्सवरती किंवा पूर्ण बॉडी मेकॅनिझमवरती कसा इम्पॅक्ट करते ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. आपण आता बेसिक झालेलं आहे, आपण सुरुवात करूया. डन, थँक यू. आम्ही जेव्हा TCMचा अभ्यास सुरू केला, म्हणजे स्वतः मी केला, त्यावेळेला मला असं माहीत नव्हतं की बाबा असं आपण त्या फेजमधनं जात असतो, पण असं काही असेल की बाबा 7 वर्षाची सायकल आहे, 8 वर्षाची सायकल आहे, ह्या गोष्टी माहिती नसतात आपल्याला. बट चायनीज लोक TCM मध्ये असं मानतात की वुमन्स लाईफ गोज थ्रू 7-year cycle. हा हे बघा आता, ओके, 7-year cycle. या 7-year cycle मध्ये मेन 3 phases येतात. फर्स्ट इज मेनार्च, म्हणजे जेव्हा प्युबर्टी येते, पिरियड्स येतात तो काळ. नंतर मेन्स्ट्रुअल सायकल, म्हणजे ती स्टेबल होऊन तिच्यामधला चेंजेस होतानाचा काळ. आणि तिसरा आहे मेनोपॉज. हा, नंतर आहे काही रेड फ्लॅग्स. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला काही प्रश्न विचारतात आणि मग आपण सांगतो. आपण डॉक्टरकडे जायच्या आधीच जर आपल्याला रेड फ्लॅग्स कळले, स्वतःच्यातले होणारे बदल आपल्याला घरीच समजून घेता आलं, तर कदाचित डॉक्टरकडे किंवा कुठल्याही थेरपिस्टकडे जाण्यात आपण जो वेळ घालवतो फुकट तो आपण घालवणार नाही. रोग आधीच ओळखता आला किंवा त्याचं थोडं तरी बेसिक निदान आपल्याला कळतं असं झालं तर त्याच्यावरची उपाययोजना फास्ट करता येते. तर त्याचे जे रेड फ्लॅग्स आहेत त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलणार आहोत. आणि मग नंतर सोल्युशन्स, ऑफकोर्स त्याच्यासाठी तर तुम्ही इथं आलाय की बाबा मी बरी कशी होणार फायनली, हे तर आम्ही सगळं बघतोय, हे तर आम्हाला सगळं माहिती आहे, हे तर आम्ही सगळं अनुभवलंय, पण व्हॉट नेक्स्ट, मी बरी कशी होणार? तर त्याची जी सोल्युशन आहेत दोज आर ॲक्युपंक्चर, सुजोग, योगा, नॅचरोपॅथी, रेकी आणि डायट. ह्या सगळ्यावर आपण आज नाही बोलू
शकणार, हा स्कोप एवढा आहे ह्याचा. डाएटचा इन्फ्लुएन्स कुठे येतो तर सगळीकडेच येतो, पण आपल्या ह्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये कसा येतो ते मी त्याच्या अनुषंगानं येईल ते सांगेन. पण तुम्ही खूप जास्त डिटेलमध्ये आज विचारलात तर ते होणं शक्य नाही. आता इथं ॲक्च्युली लॅक्टेटिंग मदर्स कोणी नाही आहेत, म्हणजे बाळ आहे अशा, पण आपल्या आजूबाजूला पुढच्या काळात नंतरच्या काळामध्ये म्हणजे पूर्वी आपण ज्या काही संकटांना फेस केलं तर काही गोष्टी आपल्याला मदत करतात लॅक्टेशनसाठी, आणि त्या गोष्टींच्या सुद्धा काही पॉईंट्स आहेत ते पण आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले. तर असा कुठलाही ह्याच्यामध्ये भाग नाही आहे मी आत्ता हे ऐकून काय करू, कळत आहे तुम्हाला. आज तुम्ही समजून घेतलात, तुमच्या पुढच्या पिढीला सांगितलं तरी सुद्धा त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. सो जर तुम्हाला काही शंका आली, हे आउट ऑफ बॉक्स वाटत असलं तरी पण ऐकून ठेवा, ॲक्युप्रेशरचा कुठल्याही पॉईंटनं कधी कोणाचं नुकसान केलं हे माझ्या ऐकिवात नाही, अनलेस तुम्ही खूप जोरात दाबताय त्याचं हाड मोडताय किंवा मसल स्पाझम देता, हा म्हणजे स्वतःची ताकद लावताय समजून न घेता. अदरवाईज त्यानं नुकसान होणार नाहीये, झाला तर फायदाच होणार आहे. ठीक आहे, तर आपण हे पहिल्या 7 इयर्स सायकलपासून सुरुवात करू. वुमन्स लाईफ जे जातं ते 7 वर्षाच्या टप्प्यात जातं, आपण हे मानत नाही, पण चायनीज लोकांची पूर्ण थेअरी ही ह्याच्यावर अवलंबून आहे. चायनीज लोकांची थेअरी दुसरी पद्धत आहे ह्याच्यामध्ये मेरिडियन म्हणजे, मेरिडियन म्हणजे ऊर्जा प्रवाह. तर ही थेरपी कशावर अवलंबून आहे की 7 वर्षाची सायकल का, तर ज्या ज्या टप्प्यामध्ये ज्या ज्या आपल्या मेरिडियन पॉवरफुल बनत जातात आणि त्या पॉवरफुल बनल्यामुळं आपल्याला जे जे बदल बॉडीच्या बॉडीमध्ये दिसून येतात त्याच्यावर बेस ही थेरी कळत आहे. 0 ते 7 वर्ष जे आहे त्याच्यामध्ये आपली म्हणजे आता किडनी, मी किडनी म्हटलं तर तुमची किडनी नव्हे तर ती किडनी मेरिडियन आहे हे लक्षात ठेवा. किडनी मेरिडियन इज अ डिफरंट पार्ट, किडनी ॲज अ ऑर्गन इज अ डिफरंट पार्ट. त्यामुळं प्लीज गल्लत करू नका. अख्ख्या आपल्या ह्या सेशनमध्ये मी जरी हार्ट म्हटलं किडनी म्हटलं तर अंडरस्टँड करा हे मी मेरिडियन लेवलवर बोलतेय, हे ऑर्गन लेवलवर बोलत नाही. प्लीज फिक्स दॅट इन युअर माइंड, जे नेल इट. तुम्ही उद्या म्हणाल अरे मग माझ्या किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे का, डॉक्टरकडे जाणार त्यांनी सांगितलं असं झालं म्हणजे हार्टमध्ये प्रॉब्लेम असतो माझं चेकिंग करा और समथिंग लाईक दॅट, समजत आहे. आणि हे झालेलं आहे, गेल्या इतक्या वर्षाचा अनुभव आहे, मी अगदी छाती ठोकपणे सांगते ही मेरिडियनची भाषा आहे, ही ऑर्गनची भाषा नाही. मी कुठल्याही डॉक्टर्सच्या अगेन्स्ट नाही, प्रत्येक एका क्षेत्राची स्वतःची अशी एक भाषा असते, परिभाषा असते, ही मेरिडियनची परिभाषा आहे. ठीक आहे, समजलं, काही कॉन्फ्लिक्ट नाही आहेत मनात. तर हे 0 ते 7 आहे ना, तर आपल्या शरीरामध्ये जी किडनी मेरिडियन आहे ती योग्य काम करायला सुरुवात करते. तिचं काम आहे तुमची ग्रोथ करणं, तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट करणं. म्हणून ह्या क्षणी ह्या टाईममध्ये 7 वर्षापर्यंत मुलींमध्ये म्हणा मुलांमध्ये म्हणा, ही ॲक्च्युली मुलींची सायकल आहे, मुलांची सायकल ही 8 इयर्सची सायकल असते. तर मुलींमध्ये 7 वर्षापर्यंत बेसिक डेव्हलपमेंट्स घडतात. त्याच्यानंतर आहे 14 वर्ष. 14 वर्ष हा प्युबर्टीचा काळ आहे. ह्या काळामध्ये काय होतं माहितीये, फक्त ग्रोथवरनं एका लेवलपर्यंत ग्रोथ पोचलेली असते. आता बॉडीच्या दुसऱ्या भागाकडं आपण लक्ष द्यायला लागतो, त्यामुळं स्ट्रॉंग मेरिडियन हा एक प्रकार असतो, ते काय डेव्हलप होत असतात आणि त्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकलसाठी तुमची बॉडी तयार होत असते. म्हणजे काय होतं, युबिक हेअर्सची ग्रोथ होते, पाहिजे नको तिथं केस यायला लागतात, चेस्ट डेव्हलपमेंट होत असते, काही वेळा हार्मोनल डेव्हलपमेंटमुळं मुली वर खाली होतात, इरिटेशनल फेज असते, काही वेळा काही मुलींमध्ये डिप्रेशनची फेज असते, अलूफनेस वाटतो, आयसोलेशन व्हावं असं वाटतं की मुली मिक्स व्हायला बघत नाही, करत असतात ते एकदम सोडून देतात, नाही मला करायचं आहे तर उलटं बोलायला लागतात. ह्या सगळ्या ज्या फेजेस आहेत, हे सगळे जे चेंजेस आहेत ते 14 वर्षापर्यंत होतात. त्याच्यानंतरचा फेज आहे ती 21 वर्षाची. 21 वर्षाला असं होतं की तुमची मेन्स्ट्रुएशन सुरू होऊन ती स्टेबल होती. सुरू झाल्यानंतर सुद्धा तुम्ही नाव घ्याल, PCOD आहे, हे आहे, डिसेमे अनोरी आहे,
मोनोरेजी आहे व्हॉटएव्हर तुमची जी काय नावं, खूप त्रास होतो, नीट येतच नाही आहे, दोन महिन्यानंच येते, त्रासच देते, व्हॉटएव्हर, पोटात क्रॅम्स येतात, असं हे सगळं हे एस्टॅब्लिश होतं बॉडीमध्ये 21 वर्षापर्यंत साधारणपणे. त्याच्यानंतर 21, 28, 35 हे मॅच्युरिटी फेज आहे. ह्या काळामध्ये वुमन्स लाईफ जे असतं ते खूप फ्लरिश्ड असं असतं, खूप चांगलं असतं, फुल ऑफ एनर्जी, फुल ऑफ युथ. आपण आपल्या नवीन जनरेशनला जन्म द्यायला कॅपेबल असतो. मी असं म्हणत नाही आहे की 35 नंतर काही होत नाही, पण त्यावेळेला जी एजची आपली कॅपॅसिटी असते, बॉडीची जी कॅपॅसिटी असते, हार्मोनची जी लेवल असते, चरमसीमेवर, टॉपमोस्ट. आपण नंतर डायग्राम बघणार ना की हा कसा सगळा खेळ आहे. तर हे 21 ते 35 फार फार तर 40 धरा. तुम्ही 40 करा, चष्मा लागतोच, मला लागला. कितीही हे माहिती असलं तरी सुद्धा मला स्वतःला सुद्धा चष्मा लागला. माझा नवरा म्हणतो की तू मोबाईलवर जास्त बघतेस म्हणून लागला, पण हे कारण. तर हे हळूहळू आपण डिक्लिनेशन फेजकडे जातो. काही जण लवकर जातात, काही जण उशिरा जातात, हे प्रत्येकाच्या फिजिकवरती अवलंबून आहे. हा एक साधारण काळ दिलेला 42 ते 49. बरेच जण मोनोपॉझल फेजमध्ये असतात. हां, इथंपर्यंत आपल्याला त्यांना जाणवत नाही, 35 ते 42 तितकं जाणवत नाही. म्हणजे मी ह्याच्यावर दाखवून झाले, 35 ते 42 चलत आहे, थोडंसं थकायला होतं आहे, पाळी आली की थोडंसं जाणवत आहे, पण चालतंय. पण जेव्हा 42 येतं, ड्रायनेस आला, केसांना आता फाटे फुटत आहेत, पायाच्या टाचा फुटायला लागल्यात, खूप जास्त फुटत आहे, और ब्ला 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 बऱ्याच गोष्टी आहेत जे व्हजायना ड्रायनेस पासून आता पिरियड्स जात आहेत, ह्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्या 42 ते 49 या वयामध्ये होतात. आणि त्याच्यानंतर जो फेज आहे तो 49 ते 56. मोस्ट ऑफ द लेडीजमध्ये 42 ते 56 ह्या वयापर्यंत पिरियड्स गेलेले असतात. म्हणजे नो मोर शी कॅन कन्सीव. बाळाला जन्म देण्यासाठीची त्यांची जी काही निसर्गानं रचना केलेली आहे ती आता त्यांच्याकडं फारशी राहिलेली नाही, कळलं? तर हे 56 वर्षापर्यंत हे असं तुम्हाला बाबा असं जनरलाइज स्टेटमेंट नाही करताय ना की बाबा 7व्या वर्षीच हे होणार, 24व्या वर्षी हे होणार किंवा 28व्या वर्षी हे होणार. दिस इज अ पॅटर्न. प्रत्येक लेडीजमध्ये तिच्या जिनेटिक अनुषंगानं, म्हणजे तिची आई कशी होती, आजीची टेंडन्सी काय होती, असं लक्षावधी कालखंड त्या जीन्समध्ये रजिस्टर्ड असतो आपल्या मागच्या पिढ्यांचा. त्यापैकी काहीतरी आपण पिक करतो आणि आपण बनलेले असतो, त्यामुळे तुम्ही त्या अनुषंगानं जाणारच. समजतंय? तर हे असंच झाले प्रत्येकाच्या बाबतीत. माझ्या मुलीला 10व्याच वर्षी पिरियड झाले, माझ्या मुलीला 15 वर्ष झाले तरी पिरियड्स नाही आले. इट इज पॉसिबल, इज इट रॉंग? नाही, ते तिच्यासाठी ट्रू आहे, कळलं? म्हणजे ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे, पण ही जनरलाइज सायकल. ह्याच्यानंतर आपण बेसिक मेन्स्ट्रुअल सायकल काय असते ते बघूया. जसं आपण आत्ता म्हटलं की सायन्स बेस खूप कमी लोकांचं आहे आणि कित्येकांना माहीत नसतं की आपल्याला हे का होत आहे. तर त्याच्यासाठी मी एवढंच सांगेन की हा खेळ दोन गोष्टींचा आहे. म्हणजे हे आता कसं बरं झालं, मला ओरडून बोलावं लागलं तुम्हाला. तर हा खेळ सगळा ना हा दोन ठिकाणांहून स्त्रवणाऱ्या हार्मोन्सचा आहे. पहिले आहे ते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते आपल्या ब्रेनची, आणि नंतर येतं पिट्युटरी ग्लँड, आणि त्याच्यानंतर येते आपली ओवरी. ओवरी म्हणजे त्याच्यामध्ये बीजांड तयार होतो आणि ज्याच्यामुळं हा सगळा खेळ चालू असतो. म्हणजे प्रेग्नन्सी बेसिकली त्याच्यामुळं घडते, पण त्याची सुरुवात ब्रेनपासून होते. तर पॉलिबल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे जे काही हार्मोन दिलंय, हा हे पॉलिबल स्टिम्युलेटिंग हार्मोन, हे हार्मोन आपल्या पिरियड झाल्यानंतर लगेचच ब्रेनमध्ये डेव्हलप होत असत, कळत आहे? हे बघा, ही एक फेज आहे,
ही पिरियड चेन हे श्रेणी दाखवलं ही पॉलिमरल फेज आहे म्हणतात त्याच्यात श्रेणी दाखवलं हे जे आहे हे बाहेर येतं ते इट्स अ काइंड ऑफ आपण म्हणतो दर्दी ब्लड जे योग्य नाहीये बॉडी काढून टाकते ते पण हे का काढून टाकते त्याच्यामागं काहीतरी फर्म रिझन असतं का आपल्याला त्याची गरज नसते ती गरज का नसते कारण का हे जे तयार होतं ना ही गाठी तयार होते हे हळूहळू हळूहळू हे लेअर असं मोठं होत जातं हे जेव्हा लेअर मोठं होत जातं तेव्हा हे पॉलिसिलिनेटेड कार्बन आहे नंतर एग रिलीज करतं दीज आर द मिडल गोल्डन डेज ऑफ द मंथ म्हणजे साधारण प्रत्येक लेडीजच्या 10-11 दिवसापासून 16-17 दिवसापर्यंत आपण त्या दिवसात की ऊर्जा असते म्हणजे दमतच नाही खूप कामं करू शकतो आपण इट्स अ नॅचरल फेज त्यावेळेला हे ओव्युलेशन म्हणतो ना तो प्रकार घडत असतो हे बघा इथं हे अंडा तयार तर होतं ओव्हरीमध्ये पण ते रिलीज होतं हे रिलीज होण्याचं कारण काय जेव्हा या एगशी स्पर्मचा संयोग होतो तेव्हा बाळ तयार होतो आपण आपला हाफ देतो मेल पार्ट त्यांचा हाफ देतो ते दोन्ही एकत्र येतात पण त्याच्यातलं एकच तयार होतं ते आपलं बाळ समजलं तर हा जो एकचा पार्ट आहे तो त्याला रिलीज होतो त्यामुळे आपण मॅक्झिमम एनर्जीमध्ये असतो सगळे हार्मोन्स व्यवस्थित जोरावर असतात आणि आपण फुल स्ट्रेंथनं कृषी करू शकतो त्यावेळेला गाडी कशी असते ते बघा हळूहळू डेव्हलप होत असते ही आली इथे पण ओव्हुलेटरी फेज हा त्याला गाडी पूर्ण प्रिपेअर्ड नसते ओव्हुलेशन बॉडीमध्ये हे दुसरा पण एक हे बोलूया त्याच्याच बरोबर म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल ही ओव्ही आहे आणि हे युटेरस आहे आपलं अंडा इथं तयार होतं हे बीजांड आहे त्याच्यामध्ये एक तयार होतं आणि त्याचं बाळ तयार होतं ते ह्या एरियामध्ये होतं तर मग जेव्हा मेन्स्ट्रुएशन येतं तेव्हा हे सगळं श्रेड होऊन निघून जातं कारण का मी जसं म्हटलं तसं या गाडीची गरज नसते मेन्स्ट्रुएशन नंतरच्या काही दिवसामध्ये याचं थिन थ्रेड लागलेलं आहे दिसतंय त्याला एंडोमेट्रियम म्हणतात काही लेडीजना त्रास असतो का एंडोमेट्रियोसिस माहिती आहे ऐकलंय राईट तर हे जे लाईनिंग आहे ना हे कुशनिंगचं काम करतं होणाऱ्या बाळाला तिथं गादी निर्माण करतं त्याच्यानंतरचा भाग आहे का थिकनिंग ओव्युलेशन हे एक रिलीज झालं दिसतंय त्या ओव्हीनं एक रिलीज केलंय आणि हे फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे ह्या फॅलोपियन ट्यूब मध्ये स्पर्म येतो आणि तिथेच मोस्टली एक आपलं मेटिंग काइंड ऑफ म्हणतो आपण ते जन्माला होतो म्हणजे पुढच्या बाळाचा जन्म होतो तो साधारण या पोटाशी असतो ह्या एरियामध्ये त्यामुळे कधी कधी लेडीज मध्ये फॅलोपियन ट्यूबचे ब्लॉकेजेस असतील तर स्पर्म पोचत नाहीये अंड बाहेर येत नाहीये असे काही तुम्ही ऐकलेलं आहे हे सगळं आज ना उद्या इकडनं ना तिकडनं कुणाकडनं ना कुणाकडनं ऐकलेलं आहे पण त्याचा अर्थ काय हे तर माहिती पाहिजे आपल्याला तर ह्याच्यामध्ये ब्लॉकेजेस असतात या फॅलोपियन ट्यूबमध्ये त्यामुळे कदाचित स्पर्म तिथपर्यंत पोचू पण शकत नाही समजतंय तर आता हे अंड आणि बीजांड आणि स्पर्म ह्याचा संयोग जेव्हा होतो तेव्हा आता होणाऱ्या नवीन बाळाची गाडी इथं तयार झाली हे बघा हे अंड बाहेर आलं आणि ही गाडी तयार झाली सपोज आपण प्रिकॉशन घेतो आणि त्यामुळं संयोग होतच नाहीये एक आणि स्पर्म जवळपास भटकतच नाहीये तर काय होणार दॅट इज अ बेस्ट स्टेज म्हणून ही गाडी आहे ही रप्चर होते आणि पुन्हा पुढच्या महिन्यात मेन्स्ट्रुएशन सुरू गॉट इट समजणार आता हे सायकल समजलं हे एक आहे ना इथे बघा हे रिपीट झालं पिरियड्समध्ये एक गेलेलं सुद्धा कळतं आपलं लेडीजला ज्यांना मी म्हणेल क्लॉट्स जात नाही त्यांना एक रिलीज झालेलं सुद्धा कळतं एर रिलीज झालेलं कळणं ही खूप चांगली गोष्ट आहे तिचं पॉझिटिव्ह अप्रोच आहे की तुमची बॉडी खूप जास्त क्लॉट्स नाही देत आहे फक्त एक रिलीज करते म्हणजे जेवढं ब्लड आहे अनवॉन्टेड तेवढंच टाकते खूप जास्त लाईनिंग जात नाही इट्स अ गुड साईन हां हे दोन्हीचं हे असं ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये ना हे हार्मोन्स आहेत ना
त्याच्यामध्ये आपला ब्रेन इन्वॉल्व आहे, त्याचा संदर्भ पुढे येणार आहे. म्हणून लक्षात ठेवा की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आणि ल्युटिनायझिंग हार्मोन हे दोन हार्मोन जे आहेत ते हायपोथॅलामस मधनं रिलीज होतात आणि पिट्युटरीवरती काम करतात, आणि ते जेव्हा खाली येतात तेव्हा सेक्स हार्मोन्स होतात. हे सगळ्यांनी ऐकलेली नाव आहे. इस्ट्रोजन सगळ्यांनी ऐकलेलं नाव आहे, इज द कॉमन नेम. बायकांचं हार्मोन्स म्हटलं की इस्ट्रोजन, त्याच्या पुढे काही नाहीच, बरोबर आहे ना? तर ते हे इस्ट्रोजन, हे इस्ट्रोजन आहे की हे गाठी बनवण्याचं काम करते, आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करतं. जेव्हा अंड मॅच्युअर होत नाही, जेव्हा ते स्पर्म बरोबर एकचा संयोग होत नाही, तेव्हा ते असं प्रेस्टिजच्या बाजूला जायला लागतं आणि हे आहे ना हे प्रोजेस्टेरॉन तयार होतं. प्रोजेस्टेरॉनचं काम आहे पाणी सुरू करायचं. एका लेव्हलला पोहोचलं प्रोजेस्टेरॉन, पीकला पोहोचलं की ते नंतर वाटतं की बाबा रे आता काय एक आपल्याला मिळणार नाहीये, गावी तयार करून काय उपयोग नाही आहे, ते डिक्लाइन व्हायला लागतं आणि ही फेज संपते. ल्युटिनायझिंग फेज आहे आणि पुढची मेन्स्ट्रुएशनची फेज सुरू होते. तर हे बेसिक आहे की ओव्हीज आणि हार्मोन्स कशा काम करतात. कधीही जा नेटवर्क हा जो ऍक्सिस आहे ना, हायपोथॅलामस पिट्युटरी ओव्हॅरियन ऍक्सिस, हा आपल्या बॉडीमध्ये काम करत असतो. त्यामुळं हार्मोन्स हे फक्त ओव्हीमधनं नाही तर ब्रेनमधनं रिलीज होत असतात, आणि म्हणून मी जेव्हा चिडते तेव्हा काय होतं समजतंय का? मी जेव्हा रागा करते तेव्हा काय होतंय? एक्झॅक्टली, पाहिजे ते हार्मोन रिलीज नाही हो. हाऊ इट इज कनेक्टेड, तुम्ही काय म्हणता हार्मोन्सच्या गोळ्या द्या, फक्त ओव्हीला हार्मोन्सच्या गोळ्या देऊन चालतात का? ट्राय टू अंडरस्टँड, समजतंय? फक्त हार्मोन्सच्या गोळ्या घेतल्या तर त्या ओव्ही बरोबर बॉडीवर काम करतील, बट विल दे ऍक्ट ऑन ब्रेन, बेसिक सिस्टीमवर काम करतील, रूटवर काम करतील? नो, त्या रूटवर काम करणार नाही. त्यांचं तिथं त्या पोहोचूच शकत नाही इस्ट्रोजन किंवा प्रोजेस्टेरॉन. ज्या ब्रेन लेवलवर काम करता हार्मोन ते तर दुसरेच आहेत ना गोष्टी, ते तर हे आहे हार्मोन्स, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन. लेडीज मध्ये मुलींमध्ये 7 ते 14 ही हार्मोन्स तयार होत असतात, म्हणून त्यांच्यामध्ये इस्ट्रोजन रिलेटेड चेंजेस होतात, जे आपण मगाशी बोलतो ब्युटी केअर पासून चेस्ट डेव्हलपमेंट पासून एव्हरीथिंग. हा, दिस इज रेड फ्लॅग्स, जे मी मगाशी म्हटलं तुम्हाला की आता मला कळलंय की काय असते पिरियड्स, काय असतात हार्मोन्स आणि त्याचा ब्रेनशी संबंध कसा असतो. आता त्याच्यानंतर रेड फ्लॅग्स काय काय वाटतंय तुम्हाला? रेड फ्लॅग्स मध्ये म्हणजे सगळ्यात पहिल्या शरीरामध्ये बिघडत काय असेल, काय अंदाज? इरेग्युलर, बरोबर. पण त्याच्या आधी एक गोष्ट खूप जोरात जोरदार बिघडलं आणि जी आपल्या इरेग्युलर मेन्सेस तर आपण महिन्यानंतर किंवा 25 दिवसानंतर विचार करत असतो, त्याच्या आधी जी आपण रोज करतो ती गोष्ट बिघडतो. एनी गेसेस? 40. संडास, सर्व सोप्या मराठी शब्दात 40 किंवा संडास. हाय रिस्पॉन्स टूल चार्ट आहे, हे दिसतंय का क्लिअर ही स्ट्रक्चर्स? हा, आपण स्वतः चेक करायचं की आपलं स्टूल ह्यापैकी कोणत्या फॉर्मॅट मधलं आहे. दुसऱ्या कोणाची गरज नाही हो, मी आजारी आहे मी व्यवस्थित आहे बघायला. ऑनेस्टली गरज आहे, सुधारणा कशी करायची? थोडंफार माहिती आहे किंवा अति बिघडलेलं असेल तर दुरुस्त होण्यापर्यंत जाऊन मेंटेन तर करा तुमचं. तुम्ही शेवटपर्यंत कशाला होण्यावर अवलंबून राहता? हो, मला आज मी खूप सिरियस प्रॉब्लेम मध्ये आहे, मला बरं व्हायचंय तोपर्यंत डॉक्टर हवाय, आय एम ओके विथ. पण त्याच्यानंतर बापा रे तुझ्याशिवाय माझं काय होतच नाही, अशा फेजमध्ये कशाला राहता? सुधारा आहे, एव्हरीथिंग विल चेंज. हे कसं आहे ते हा टाईप 1 आहे, दिस इज सिरियस कॉन्स्टिपेशन. ह्याच्यामध्ये पाणी पण कमी आहे, फायबर पण कमी आहे, बेसिक मॅटर कमी. दिस इज
टाइप नंबर टू हे सॉसेजेस टाइप आहे. म्हणजे आपण आळूवडी कशी करतो दॅट काइंड ऑफ. पुढच्या वेळी खाताना घालून टाकायचं. हा आकार पर्टिक्युलरली कसा होता माहितीये, मोठा कडा असताना त्यातला पाणी ऍब्झॉर्ब करतं तर ते राऊंड शेप मध्ये असतं, त्यामुळे ऑब्व्हियसली तो सॉसेजेसच्या टाईप मध्ये असतो. सॉरी मी फार ओपन बोलत असेल तरी माइंड करू नका, बट इट इज अ फॅक्ट, म्हणजे कुणीही चुकलेलं नाही आहे ह्याच्यात. तर हा सॉसेजेस टाईप मध्ये आहे, पण ह्याच्यामध्ये सुद्धा थोडासा लंपी आहे, थोडे असं फायबर असेल तर चालत असतं, थोडं पाणी असेल तरी चालत असतं. त्याच्यानंतर दिस इज अ गोल्डन स्टूल असा असा हा काउंट आहे टाईप नंबर थ्री. स्लाईट क्रॅक्स पण पाहिजेत, फुल बल्ब पण पाहिजेत. बल्ब आता स्टूल माझी खाली पाण्यात बसायला पाहिजे किंवा करता पाहिजे. गाजू नका, विचार करून उत्तर सांगा. फ्लोट ऑर सिंक. इफ माय स्टूल इज फ्लोटिंग प्रॉब्लेम. इफ माय स्टूल इज सिंकिंग, बुडती आहे खाली, तळाशी चालली आहे, गुड. ऍट दिस तळाची डेन्सिटी कळतंय. कलर ब्राऊन येलोइश शेड मध्ये पाहिजे, कंपल्सरी हा शेड पाहिजे. खूप ग्रीन आज पालेभाजी खाली आहे चालेल, खूप रेड आज ग्रीन खाल्लंय चालेल, पण अदरवाईज जर दुसऱ्या कलरमध्ये ब्लॅकिश रेडिश आणि ब्राऊनिश खूप जास्त असं जर काही होत असेल, आव पडत असेल, चिकट जात असेल, प्रॉब्लेम. उपाय शोधा, उपाय शोधा, ठीक आहे. त्याच्यानंतर हा आहे, दिस इज ऑल्सो अगेन स्मूथ, दिस इज बेस्ट. टाईप फाईव्ह हा आहे, हा म्हणजे ना लिटल बिट्स मध्येच असतो, पण ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण कमी आहे म्हणून तो धरला जात नाही. बघितलं ना कसं विखुरलायचा त्रास, फायबरच नाहीये सफिशियंट, त्यामुळे बाउंडिंग नाहीये, बाउंडिंग नाहीये त्यामुळे ते विखुरत. त्याच्यानंतर टाईप सिक्स मध्ये कधी कधी आपल्याला डायरिया व्हायच्या आधीच होतं बघा, जे खाल्लंय ते तसंच पडतं, म्हणजे आपली नोटीस की बाबा अरे आज ना तसंच खाल्लं आणि तसंच गेलं, म्हणजे मला माहिती आहे माझं पोट ठीक नाही. वी कॅन अंडरस्टँड की त्या ती ते नाही आहे तसं. आणि दिस इज लास्ट इज प्युअर डायरिया वॉटर इशू हे असतं का, म्हणजे काय असलं पाहिजे एक दोन त्यातल्या तीन, ठीक आहे. ह्यापैकी जर नसेल आपली स्टूल प्रत्येकाला चेक करा, आजपर्यंत केली नसेल तर उद्यापासून रोज चेक करा. सिम्पल डायग्नोसिस आहे, तुम्हाला ठीक राहायचंय, पहिला पोट ठीक तर बाकी सगळ्या गोष्टी ठीक, सगळे मार्ग पोटातून जातात, तोंडातून पोटापर्यंत येईपर्यंत हे एवढंच व्हायला पाहिजे तेव्हा बाहेर पडतो. पण त्यासाठी तुम्ही अगोदर तरी सुद्धा ह्याच्यामध्ये चेंज नाही होणार, पण होणाऱ्या त्रासामध्ये चेंज होऊ शकतो.
तिथं जे स्फिंक्टर असतात म्हणजे ते बंद करणं उघडणं नॅचरल पुश देणं ह्याचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. ठीक आहे, तर दिस इज द फर्स्ट रेड फ्लॅग. आता कळलेलं आहे हे असता कामा नये, म्हणजे काय असता कामा नये हे नाही, ह्याच्यात असं तर फायदा हवं हे नाहीच, हे तर मुळीच नाही. आमच्या ह्याच्यामध्ये ह्या प्रत्येक गोष्टीला ना सोडण्यात म्हणजे हे असणं म्हणजे कशाची डेफिशियन्सी आहे हेही माहिती असणं आहे आम्ही विचारू शकतो की. आणि हे कॉमन आहे म्हणजे जसं तू म्हणतेस तसं की नाही होतं बघत नाही, आमच्यासाठी हे छानच आहे. अरे आपण एकतर बघत नाहीये आणि आपल्याला जे होतंय ते आपल्यासाठी नॉर्मल आहे, पण नॉर्मल खरं नॉर्मल काय आहे हे कुठं माहितीये कोणाला? कळतंय मला? दोनच दिवस त्रास होतो मला अशीच संडास लावते, हे माझ्या दृष्टीनं माझं नॉर्मल जग झालं ना. पण ते तुझं नॉर्मल ऍक्च्युली परिभाषित नॉर्मल आहे का? और इट इज अ प्रॉब्लेम, हे तर समजून घ्या. ओके, आता दुसरं मेन्स्ट्रुअल ब्लड कलर. आपण कधी ह्याच्याकडे लक्ष देतो? सगळंच लाल दिसणार ऑनेस्टली, सगळंच फक्त लाल दिसत नाहीये, तसं नाही म्हणजे आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात ना वी टेंड टू आस्क की बाबा कसा आहे ब्लड कलर, किंवा ह्या पेशंटला विचारल्यानंतर तुम्हाला खाली तिथं दिसेलच झालं म्हणजे हे इथे डेफिशियन्सी ऑफ स्लीम, हाय प्रेशर, बॉडी टेम्परेचर, फीवर, चीप स्टॅग्नेशन, फायब्रॉइड्स, एंडोमेट्रियोसिस अशा सगळ्या गोष्टी. ह्याच्यातच निदान झालं पण येणाऱ्या पेशंटला हे कळतच नाहीये नॉर्मल काय, कारण तर त्याला जे होत आहे तेच त्याच्यासाठी नॉर्मल आहे अनलेस वगैरे शेवटचं टोक काढणार नाही. म्हणून मी मला अशीच सुरुवात केली की काय अबनॉर्मल आहे काय नॉर्मल आहे हे आपल्याला माहिती पाहिजे ना, कळलं तर पाहिजे की बाबा हे रेड फ्लॅग्स मध्ये होत आहे, मग आपण पटकन जाऊ. शेवटचं टोक येईपर्यंत कशाला थांबता, लवकर बरे यावा त्याच्यापेक्षा. काही काहीचा ना वॉटरी पिंकिश, व्हाईटिश पिंकिश असं असं हे असतं, तर ते जेव्हा पिंकिश व लेस रेड असं जेव्हा ब्लड असतं तेव्हा एंडोमेट्रियमचं थिकनेस तेवढा जाड नसतो समजतं, कनेक्टिव्हिटी इथे एंडोमेट्रियमचा थिकनेस नाही आहे तर तुमचं बाळ तिथं लँड होईल का? कळतंय काय प्रॉब्लेम असतात? दॅट वाय दीज आर द रेड फ्लॅग्स. ह्याचा संदर्भ तुमच्या कुठल्या तरी बॉडीच्या आतल्या सिस्टीमशी अवलंबून आहे, जेव्हा बॉडी तुमचं काहीतरी बाहेर टाकते. सो शरीरातून जे बाहेर टाकता त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या, खरंच लक्ष द्या. हा पिंक कलर नसावा, रेडिश क्रिम्सन कलर असावा. रेडिश क्रिम्सन कलर ना मावशी तू पाहतेस एक्झॅक्टली. हा खूप डार्क झाला अनुभवी टाकताय आज आहे काही आधी पण लागताय, हा पण परफेक्ट आहे, दिस इज ऑल्सो गुड. तर हे तीन कलर चालतील अनुदानी घातलाय ना तो बॅक साईड लाईक डार्क रेड. समजतंय आता? याच्याकडून सगळं ड्रेस बघून घ्या. हा बोल चला. हा दिस इज गुड. हा अनुदानी घातला तो समवॉट लाईक हा डार्क रेड आहे. हा दिस इज ऑल्सो गुड वन, थोडस आहे पण हा ब्राईट रेड कलर. गुड, क्लिअर. तर आता हे काय होत माहितीये ह्याच्यामध्ये, ह्याच्यात एक संज्ञा आहे बेसल बॉडी टेम्परेचर. लक्षात ठेवा आपल्याला कधीतरी पिरियड्सच्या मधल्या काळात अचानक ताप आला सर्व वाटत, पिरियड्स आहे अंग तापलं मला ताप येतो, आणि दुसरं वाटत ज्या वेळेला ओव्ह्युलेशन होत दोन पिरियड्सचा मधला जो गोल्डन पिरियड असतो त्यावेळेला, दॅट इज इम्पॉर्टंट पार्ट.
तुमचं बेसल बॉडी टेम्परेचर म्हणजे लिटरली जेव्हा बाळ होत असतं आयडीएफ वगैरे करतात आणि त्यांचं दर घरात पॉप्युलेशन चेक नाही करू शकत आपण, तर त्यांना रोजचं बेसल बॉडी टेम्परेचर घ्यायला हवं. आणि जेव्हा बेसल बॉडी टेम्परेचर हाय आहे त्यावेळेला ओव्ह्युलेशन झालेलं आहे आणि तुम्ही प्रेग्नन्सी ड्यू करू शकता. तर त्या दिवशी ते सांगतात की ड्यू गो प्रोसेस. समजलं? हा हे इम्पॉर्टंट आहे. तर बेसल बॉडी टेम्परेचर जर खूप जास्त असेल, गर्मी आहे, रक्तदाब म्हणाच पावलंय, तर रेड रंगाचं म्हणावंच, जास्त डाग होणार ना, खपली नेहमीच वाहणाऱ्या रक्तापेक्षा डाग असते की नाही, ती खपली अजून दोन दिवस की ब्राउनिश होती की नाही, तो आला ना पुढचं डाग आणखी झाले ना ती ब्राउन, म्हणजे स्टॅग्नेशन झालं ना तिथं. किती सिम्पल आहे बघा, बाहेर येणार तर कसं शरीरात बाहेर पडणार, समजतंय? हा तर मग ही जी हा जो ब्राउनिश येतं ना डाग करत, म्हणजे त्याच्यामध्ये एक तर फायब्रॉइड आहे, गाठी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चकत्या म्हणजे काय म्हणतात त्याला थकी म्हणतात काही लोक म्हणतात की क्लॉट्स म्हणतो, बेसिकली आम्ही क्लॉट्स म्हणतो, पण असं कॉमन लँग्वेजमध्ये बरेच बघा वेगवेगळे शब्द वापरतात, थके, चकत्या, क्लॉट्स किंवा गुठळ्या, म्हणजे असे असे शब्द आहेत ना ते ह्या ह्याच्यामध्ये आहेत. ते दोन आर रिअली अलार्मिंग. आज सॉलिड लिखाण समजतंय का? आता पुढची साईड, नेक्स्ट वर ब्लड फ्लो. कलर तर झाला, आता किती व्हायला कमी होत आहे, जास्त होत आहे, कसं होत आहे लोकांना काही कळत नाही. कमी जर होत आहे हे म्हणजे कमी, हे म्हणजे मीडियम, हे म्हणजे जास्त. ह्याच्यामध्ये एक आहे की 30 ते 80 ml पर्यंत नेहमी ब्लड फ्लो बॉडीमधन होत असतो, तर 30 पण नॉर्मल आहे, 80 पण नॉर्मल. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर देर इज अ प्रॉब्लेम, त्याच्यापेक्षा खूप कमी असेल तर देर इज अ डेफिनेट प्रॉब्लेम. काय काय आता आपण 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 अशा फेजमध्ये आहोत की साधारणपणे 40 च्या आसपासच्या बायकात रागत जास्तच, तर अशा फेजमध्ये आपण कधीतरी गेलं. पूर्वी ना 4 दिवस छान त्रास व्हायचा, आजकाल ना 2 दिवस झाला. गेलाय तुम्ही या फेजमधन? किंवा पूर्वी ना 2 दिवस व्हायचा, आता तर 4 दिवस थांबतच नाही, खूप जास्त झालं. या दोन्ही फेजमधन कोण ना कोण कधी ना कधीतरी गेलेलंच असतं, कळतंय? तर हे जर 30 ते 80 असेल तर ओके, हे व्हॅली होत आहे, ओके, ह्या तिन्ही फेजेस ओके असू शकतात, पण रात्री बदलून उठून मला 2 वेळा 3 वेळा बदलायला लागतंय, मी अर्धी झाले तर अक्षरशः लिकेज पर्यंत जात आहे. तर अलार्म 80 ml आता कसं मोजणार, कसं पडणार? तर मोठा जर हेवी तुमचा पण पॅड असेल आणि एका तासात भरत असेल तर डेफिनेटली प्रॉब्लेम आहे, तुम्ही चक्कर देणार, तुम्हाला अनिमिया होणार, बिकॉज हेवी ब्लड लॉस आणि होतच नाहीये, देन देर इज अ प्रॉब्लेम. आता ते नको असलेलं ब्लड एंडोमेट्रियोसिस आत पडायला त्रास देणार, देर आर रिझन्स, ते बाहेर पडू नाही शकत, कळतंय? दोन्ही गोष्टी मागे ह्याच्यानंतर जी गोष्ट असते की श्वेत प्रदर, काय म्हणतात ना, ल्युकोरिया, व्हाईट डिस्चार्ज, क्वाइट नॉर्मल. व्हाईट डिस्चार्ज मधून मधून होणं इज व्हेरी नॉर्मल फॉर एव्हरी डे किंवा एव्हरी मूव. काय सर, हे भाज्यांचं शेवटचं ओपनिंग आहे ना, हे कसं स्वच्छ करणार ते? तर त्याचं श्रेडिंग होत असतं, त्याचे सेल्स बाहेर पडून जातात. तर जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा स्लाइट वॉटरी, व्हाईट, लाईट थिक, थोडासा असा स्टिकी, तो आहे नेचरचा एक लिक्विड म्हणा, द्रव म्हणा, आपल्या बॉडीनं बाहेर पडतो, विच इज क्वाइट नॉर्मल. पण हे अबनॉर्मल पण असू शकतं, म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज ते सुद्धा त्याला काढत असू शकतात. म्हणजे माझ्या अशी अंगावरचं पाणी थांबतच नाही, ते लिटरली असंच म्हणतात की अंगावरचं पाणी थांबत, पाणी कधी थांबतं, पाणी कधी येते, त्याच्यात पण जातं, लिक्विडी असतं, कशानं काय होतं हेच समजत, हे सुद्धा घडत. आता त्याच्यामध्ये सुद्धा आहे गोष्टी कलरचा, जे आहे आपल्याला तो हा जर क्लिअर व्हाईट कलर असेल व्हेरी गुड, नॉर्मल आहे. ह्याच्यानंतर हा व्हाईट टू येलो शिफ्ट होत असेल
कधीतरी इचिंग होतं, युरिनेशन करताना जर असेल तर, ऍक्च्युअली पार्टनर बरोबर सेक्स केल्यानंतर त्रास होतो, हे सगळं इथपर्यंत सुद्धा ओके आहे. समजून घ्या ना, थोडस इम्प्रेशन झालंय. कारण का कितीही म्हटलं तरी मेल जनरेटर पार्ट हा एक्सटर्नल पार्ट फॉर आवर बॉडी. तर ठीक आहे, एक्सटर्नल पार्ट आता ईस्ट इन्फेक्शन होतं, त्यामुळं वजनाला एक्सटर्नली थोडासा त्रास झालाय, ते श्रेड होऊन जाते. पण त्यामुळं पोटांना दुखायला पाहिजे, त्यामुळे युरिनेशनला जळजळायला नाही पाहिजे. त्यामुळं मी असं पोट धरून बसले, बेबीच्या खाली दुखतंय, त्रास होतोय, खाजाव असं वाटतंय, हे नाही आला. दिस साइन्स अगेन आला आम्ही कळतंय. तर येलो ग्रीन हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज आहे. समजा आपल्या इथं भारतीय संस्कृतीमध्ये हे जाणवत नाही, पण बऱ्याच ठिकाणी पार्टनर सतत चेंज होत असतात आणि दे आर नॉट टेकिंग प्रॉपर प्रिकॉशन, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज होऊ शकतात. त्याच्यानंतर हे पिंक कलर आहे, सॉरी या जरा डिस्टॉर्शन बुक झाल्यामुळे पिंक कलर प्रॉपर दिसत नाही तो, पण हे पिंक कलर आहे, लाईट पिंक कलर आहे. म्हणजे सर्वायकल ब्लिडिंग आहे, वजायनामध्ये इरिटेशन होऊन थोडस ब्लड लिकेज आहे, एखादी मेल छोटीशी लक्षण झाले नोट करी आपोआप लीक होते, पण त्याच्यापेक्षा जास्त झालं तर काळजी करण्यासारखं कारण. आणि एकदम जास्त जेव्हा ग्रेट होतं, दॅट इज सिरियर वजायनल इन्फेक्शन आहे, पिरियड आहे, किंवा अगदीच खाली लेवलला म्हणजे कॅन्सर, युट्रसचा कॅन्सर आहे. म्हणजे पिरियड सोडून मध्ये आले खूपच, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही निदानाला पोहोचू नका. मी आत्ताच सांगते, कारण का बरेच मायनर गोष्टी आहेत, ते आपण एक ब्रेनमध्ये बघूया. आता प्रत्येक शब्दावर त्यांची स्लाईडवरती अख्खा दोन तासाचं लेक्चर होतो, एवढं काही ठीक आहे. प्रत्येक गोष्ट मी फक्त सगळ्यांना टच करते, त्यामुळे चुकून तोंडातून गेलं की कॅन्सरचा शब्द लगेच झालो. हा ठीक आहे. आता मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्स बघतोय आपण. मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्स काय काय असतील? इरेग्युलर, येस. आणखी कमी किंवा जास्त पोटात दुखणं, आणखी कमी किंवा जास्त राईट, मध्येच ब्लिडिंग सुरू होणं, लवकर लवकर पाणी, हा लवकर लवकर पाणी, लवकर लवकर पाणी येणं, खूप जास्त दिवसाची सायकल किंवा एकदा खूप कमी दिवसाची सायकल, इफ इट इज कॉन्स्टंट देन ओके, अदरवाईज नॉट ओके. म्हणजे अगदी 28 दिवसापासून 25 दिवसापासून 30-35 दिवसापर्यंत सायकल असू शकते, पण दर महिन्याला तेवढीच येते तर नो प्रॉब्लेम. पण अचानक अभावात 20 दिवसाची होती आणि आता 20 दिवसाला फटाफट फटाफट परत यायला लागेल, तर त्याचे प्रॉब्लेम ठीक आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये. रिझर्व युफोरिया आपण आता असं लिहितं, डिसऑर्डर रिलेटेड टू सायकल डेथ, अम्नोरिया म्हणजे ऍबसेन्स ऑफ मेंटल मेन्स्ट्रुएशन, खूप लांब ते सारखं किंवा येतच नाही आता, दॅट इज कॉल्ड एज अम्नोरिया. मेट्रोजिया, हेवी ब्लीडिंग बिटवीन द पीरियड्स, आत्ताच पीरियड झाले आणि परत 4 दिवसानंतर परत ब्लीडिंग व्हायला लागलं, प्रॉब्लेम आहे ना. नंतर डिसऑर्डर्स आहेत हे फ्लोच्या बरोबर होतात, डिसइन्फेक्शन युटेराइन ब्लीडिंग, कधीतरी जास्त होतं, कधीतरी कमी होतं, कधी किती जातं काय अंदाजच नाही, काहीच संबंध नाही, पिरियड्स येतात जातात, फार अनसर्टन राहतं, हे फ्लोशी संबंधित आहे. आणि मेनोर्जिया म्हणजे ऍबनॉर्मली हेवी मेन्स्ट्रुअल फ्लो, हे थांबवावं लागतं कधीतरी काढून गोळ्या घेऊन. आता त्याच्यामध्ये प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम PMS हा सध्या बुकिंगमध्ये आहे, माहिती आहे शब्द प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम माहिती आहे का? PMS माहिती आहे, नाही माहिती, व्हेरी गुड. ज्यांनी कधी अनुभवलेले आहेत त्यांना माहिती नाही, ऐकूस ग्रेट ना, इट्स अ गुड थिंग. आणि ज्यांनी अनुभवले ते चौकशी केल्यावरून राहणारच नाही, काय होत आहे मला बाबा आता, दॅट इज प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. आपण ह्याच्यानंतर जी स्लाइड आहे ते बघणार आहोत, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम PCOD, हे कुणी ऐकलं नाही असं आहे का? PCOD आणि PCOS नाही माहिती, नाही माहिती या गोष्टी. ओके, हे सध्याचं जे युग आहे ना टोटल, ते ह्या दोन्ही गोष्टींनी उद्रासलेलं आहे. आणि एस नेगोलिया पेनफुल पिरियड्स, आणि लास्ट इज अ फायब्रॉइड किंवा ट्यूमर्स. आपण आता PMS मध्ये बघूया, कारण म्हणजे आम व्हेरी हॅपी की इथं असलेल्या लेडीज एवढ्या हेल्दी आहे. कशा काय माझ्यासमोर आलं नाही लास्टपर्यंत, डायरेक्ट लेक्चरला आला, रॉंग रॉंग कसं
करता माहिती आहे, कदाचित आपण टेकन फॉर ग्रँटेड धरतो पिरियड्सच्या आधी ड्रायनेस जाणवतो, चेस्टमध्ये हेवीनेस जाणवतो, गॅस झाल्यासारखं जाणवतो, थोडस खाल्लं आणि पोट फुगलंय, काहीच नाही खाल्लं होतं नाही, आता ना थोडस खाल्लं तरी पोट डबडबतोय, दॅट काइंड ऑफ फिलिंग. हा नंतर हाफ पाय थोडेस ना बारीक सुजल्यासारखे वाटतात, म्हणजे ती सूज नाही आहे मला माहिती आहे पण त्याची फुटते. पिरियड्स वरच्या जवळ आले ना की माझे ड्रेस टाईट होतात, बाकीच्या वेळी होत नाही, परत पिरियड झाले की नॉर्मल होतात. दॅट काइंड ऑफ हेड एक थकायला वगैरे पिरियड आले की आईकडं ना मी थकतेच बाहेर. नंतर काय फूड क्रेव्हिंग्स, अरे बरेच जण म्हणतात सॉल्टी आणि स्वीट प्रचंड खाव असं वाटतं लोकांना, म्हणजे मला आश्चर्य वाटते की खरंच या एवढ्या ह्याच्यामध्ये एक सुद्धा नाही आला असं. व्हेरी गुड मेडिटेशन किंवा मूड स्विंग सतत कटकट वाटते लिटरली सारखं. लोक येतात ना तेव्हा म्हणतात पिरियड आले ना ही एक कटकट आणि दुसरी यांची कटकट हे, म्हणजे त्याच्यामध्ये हे म्हणजे मुलं सासू सासरे नवरा आई बाबा बहीण भाऊ सगळे नणंद बाबा सगळे सगळे त्यावेळेला जॉब करत असते तर कलेज सुद्धा दुसरी ह्यांची असं म्हणून. त्यामुळे जे मूड स्विंग आहेत ते भारीच त्रास देतात. सोशल एन्झायटी किंवा आयसोलेशन लोकांना अजून खराब असं वाटतं, आता मला विचार जाईल सहज होतं हे. लॅक ऑफ फोकस, लोक कन्फ्युजनमध्ये असतात, आपण डायलेमामध्ये असतो, पार्टीला जाऊ की नको जाऊ, ही साडी घालू की ती साडी घालू, अरे साडीचं प्रॉब्लेम तर 12 महिने असतो हा वासो, कारण का ही कुणी बघितली आहे हे आठवून आपण त्याप्रमाणे साडी आणि ड्रेस घालतो. आणि हा ह्युमन लेडीजची टेंडन्सी आहे की हा ड्रेस कधी घातलेला, त्यावेळेला कोणते पाहुणे आले ते आत्ता येणार की नाही मग मी कुणी घालू, हे सगळं थिंकिंग करता हा वेगळं, पण हा डायलेमा वेगळा असतो. त्यावेळेला म्हणजे अगदी भाजी चिरली आहे मी ठरवलं आहे आणि काढून ठेवली आहे किंवा चिरून ठेवली आहे तरी माझ्या लक्षात नाही दुसरी बाजू करावी, त्या लेवलपर्यंत आपण विसरतो किंवा डायलेमा आहे आणि कन्फ्युजन होतं. नंतर काय डिप्रेशन एन्झायटी, त्याच्यानंतर चेंज इन सेक्शुअल डिझायर, म्हणजे बेसिकली सेक्स करावा असं वाटत नाही, पार्टनर नको असतो अशा. नंतर स्लीप पॅटर्न अल्टर होतो, आपण म्हणतो काय मुलाच्या ह्याच्यामुळे जागतोय, मुलीच्या टेन्शनमुळे जागतोय, पण बेसिकली आपण आपल्याच हार्मोनच्या गोंधळामुळे जागतो. आपण त्याला व्हेरियस नेम्सच्या अंडर काउंट करतो की नाही जरा सासूबाईला बरं नव्हतं ना म्हणून माझं असं चालतं, बट इट इज यू नॉट फर, लक्षात घ्या. नंतर क्राईम फेज, अरे क्राईम फेज तर सॉलिड, लोक म्हणजे ना तुम्ही बोलायचा अवकाश किती कसं ढसा 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 रडायला लागतं, लिटरली कधी कधी असं की आता होतंय मग होतंय 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 थांबाल का थोडस आता आपण बोलूया, लिटरली ते वॉन्ट टू ओपन अप इतकं ते भरून ठेवलेलं असतो. आणि ह्या सगळ्या एक्सटर्नल दिसणाऱ्या फॅक्टरचा इम्पॅक्ट कुठंतरी तो ब्रेनवर होत असतो आणि मग आपल्या हार्मोनवर होत असतो आणि मग परत पिरियड मधून आपल्याला दिसत असतो, म्हणजे की आपलेच स्वतःला देणं आहे दुसऱ्या कोणाचं नाही आहे, कळतंय? हे देणं जे आहे ते स्वतःच स्वतःला. त्याच्यानंतर आपण पीसीओडी बदल किंवा पीसीओएस बदल करूया, आपल्या विषयी कुणी अनुभवलेलं नाहीये किंवा आपण आपलं एज करतं जे तरुण येत आहेत ना, म्हणजे तुमची मुलं मुली येणाऱ्या सुना कदाचित त्या ही फेस खूप अनुभवत आहे. का माहिती आहे पीसीओडी आणि पीसीओएस ह्याच्यामध्ये महिलांना कशामुळे होतं म्हणजे ह्याच्यात काय असतं, इरेग्युलर किंवा प्रॉब्लम पिरियड्स, नंतर ना आपली ओव्हरी असते ते अंडाशय आहे ते असं भरलेलं असतं, ते बबल्स बबल बबलची बॅग बघतो की नाही आपण अशा बबल बॅग सारखं जमून झालेलं असतं. नंतर अनवॉन्टेड हेअर्स असतात, आजकाल पार्लरचे बिझनेस काय जास्त चालतात, दिस इज द रिझन हेअर लॉस. अनदर एक्सेसिव्ह क्रॅम्पिंग ब्लोटिंग ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन, हे ह्या बायका अशा फुटतात, लिटरली कन्सिडरेबली फुटतात. त्यांच्याकडे असेल असं ब्लोटिंग झालं तर घालायचं ड्रेसचा सेट वेगळा आणि नॉर्मल असताना सेट वेगळा, इतका साईज चेंज होतो. आणि कधीतरी असं होतं की ते कॉन्स्टंट ब्लोटिंग मॉडेल पण राहतं आणि दॅट गिव्स वेट गेन, सॉरी दॅट गिव्स रॅपिड वेट गेन, इतकं वाढत जातं. ऍक्ने अँड अदर स्किन प्रॉब्लेम्स, सायकोलॉजिकल स्ट्रेस अँड डिप्रेशन, फटीग,
पेल्विक पेन आणि रॅपिड वेट गेन हे सगळे पीसीओडी मध्ये येतात. लाईफस्टाईल चेंजेस इज द ओनली ऑप्शन फॉर पीसीओडी. 60% प्रॉब्लेम्स कमी येतात जर तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस करू शकणार तर. हार्मोनल थेरपी, डॉक्टर्स बोर्ड, बाकी सगळ्या गोष्टी आहेत असं ह्याच्यामध्ये. मी आय एम नॉट डिनाइंग ॲट ऑल की ते मदत नाही करू शकत, पण ते परत जैसे थे कंडिशनला येऊ शकतं. फारच थोडी लेडीजमध्ये त्यांना फायदा होतो म्हणजे सुधारतात. हा मेन प्रॉब्लेम करतो कन्झ्युम करतात. ज्या कन्झ्युम एजमध्ये आहेत ना, म्हणून म्हणतो तुमच्या येणाऱ्या सुना जे ज्या आता 40-45 बाळगा त्यांच्या येणाऱ्या सुनांमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण हा लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम जास्त आहे. वेळेला न सोडणं, आमच्या सर्व बाहेरचं खाणं, चुकीच्या गोष्टींचा टाईट जीन्स वापरणं, कळतंय तुला? नंतर कुठलंही बंध असत नाही ना आत्ताच्या प्रक्रिया. म्हणजे माझ्या घरात सुद्धा माझी मुलं मी सांगते की बाबा रे 10 झोपा 11 झोपा तरी सुद्धा कितीतरी वेळ जातात. दॅट वना अफेक्ट देम बॅडली. आज कळत नाही करता ते पिनियन ग्लँडवर तुमची झोप आणि उठण्याची सायकल पिनियन ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँडवर डायरेक्ट इम्पॅक्ट करतो आणि खूप वाईट इम्पॅक्ट असतो. त्यामुळं आज ना उद्या जर वेळेत असतील तर त्या सगळ्या मुलींना या फेजमध्ये जावं. ज्या मॅनेज असतील, मेंटेन असेल, ज्यांचे जीन्समध्ये चांगलं आलेलं आहे, घरी छान खातात, हॉटेलही कमी आहे, प्रिझर्वेटिव्ह कमी आहे, केमिकल म्हणजे गोळ्यांवर जरा वेळ करून तर गोळी घे, जरा काही झालं गोळी घे, असं कमी जातंय बॉडीमध्ये. दे कॅन सर्वाइव्ह. अदरवाईज नाव करते आज ना उद्या पुढच्या काळामध्ये ते मेजर इम्पॅक्ट. आता अभ्यास करायचं काढता मी कोर्स. अरे ह्याच्यामध्ये ना मी असंच बसले होते त्या दिवशी, तर एक गाणं हिंदीमध्ये गाणं आहे. मी जरास प्रयत्न करते म्हणायचा बघूया मला जमतंय का. तर ते तुम्हाला माहिती असत, खंडीने पसीना जमे ना धूप ना प्यास लगे या ये नो मस्त नाही मेट पे ढूंढूंगी तन पे बर्फ डले जिगर में आग लगे रागे तो राग यार ये ले लो मौसो नहीं डॉक्टर से पूछूंगी काइंड ऑफ होते कष्ट वाटते कष्ट हार्मोन गोंधळ घालत असतात, काय चाललंय कळत नसतं, सगळी मजेची स्थिती असते. ह्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला व्हायला पाहिजे, आपल्याला असायला पाहिजे की हे सगळं आपल्या बरोबर होत आहे, ही फेज आहे आणि जाणार. आपण काळजी घेतली तर एकही येणारच नाही आहे. म्हणजे तुम्ही 35 नंतर व्यायाम सुरू करा तर अजून सुरू केला नसेल. कॅल्शियम सप्लिमेंटरी चुन्याच्या स्वरूपामध्ये बोन, म्हणजे जर नॉनव्हेज खात असाल तर बोनच्या स्वरूपामध्ये कसंही कसं चवून खा. प्रोटीन सप्लिमेंट ही घ्या. मोडाने कडधान्य खा. हे जर अजून सुरू केलं नसेल दिवस आठवड्याने काही तास ठराविक एक्सरसाइज करणे हे अजून जर सुरू केलं नसेल तर सुरू करा. अदरवाईज नऊ मध्ये तुम्हाला सांगतो कळतंय का. तर मग हे मेनोपॉजचं असं असतं 35 वर्षावर बघितलं हे डिक्रीजचं वय आहे, सुरुवात झाली आहे. ह्याला म्हणतात प्री मेनोपॉज स्टेज. इस्ट्रोजन आहे, वरखाली वरखाली होत आहे, पण इस्ट्रोजनची लेवल आहे. टेन्शनचं नाम नाही. थोडंफार थोडंफार कधीतरी जाणवत आहे, थकायला तरी जास्त होत आहे, ठीक आहे चलताय. त्याच्यानंतर 35 नंतर 42 झालं ते मेनोपॉज फेज. ह्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी वाढायला सुरुवात झाली. वागण्यामध्ये सुद्धा, पिरियड सुगंटमध्ये सुद्धा, हार्मोनल लेवलमध्ये सुद्धा आणि सगळ्यामध्ये. त्याच्यानंतर दिस इज द मेनोपॉज ड्रॉप ड्रास्टिकली. इस्ट्रोजन कमी झालं, सडन चेंजेस दिसायला लागले, पाळी पिटी, ड्रायनेस आला, केस गळायला लागले, कंटाळा यायला लागला, इरिटेशन आलं. एक आहे हा सेट ऑफ सिम्पटम्स आहे. सगळ्यामध्ये तुम्हाला हार्मोन चेंज झाले की सारखाच भेटतो. तर हे परत मेनोपॉज मध्ये सगळं सुरू झालं आणि त्याच्यानंतर पोस्ट मेनोपॉज म्हणजे काय. कन्सिस्टंटली आता कमी हार्मोन आहे आणि माझी बॉडी आता त्या कमी ना सरळ. तुम्ही आधी किती केलंय जे ह्या पिरियडच्या आधीच्या पिरियड मध्ये 35 वर्षाच्या आधीपासून तुम्ही शरीरात काय साठवून ठेवलंय या मधल्या काळामध्ये तुम्ही स्वतः किती झिजवलंय आणि त्याच्यानंतर आता हे किती शुल्क करतात. त्याच्यामध्ये बोन डेन्सिटी हा फार महत्वाचा प्रकार आहे. आय एम काउंटिंग ऑन बोन डेन्सिटी, ऑस्टिओपोरोसिस.
हा प्रकार ह्याच्यानंतर आपल्याला भयंकर त्रास देतो. तुम्ही म्हणजे एक्सरसाइज व्यायाम काही करत नाही आहात तर त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय कॉन्सेंट राहतो माहिती, कार्डिओवॅस्क्युलर डिझीजेस. पिरियड्स नेहमी हार्ट प्रॉब्लेम लेडीज मध्ये सुरुवातच होतो. काहीतरी हार्टचा आणि पिरियड्सचा काहीतरी संबंध असेल. बघितलं असेल तुम्ही की एक कॅल्शियम डेफिशियन्सी काय होतं, आता ना मुलाचं लग्न ठरलं बीपी वाढत, मुलीचं लग्नाला धावपळ केली ना म्हणून डायबिटीस आता. दिस ऑफ दॅट साधारण तुम्ही एज लक्षात घ्या, त्याच एज मध्ये पिरियड जाण्याचा वाढ आणि साधारण कार्डिओवॅस्क्युलर डिझीज त्याच वेळामध्ये आपल्याला कॅच करतात. हे का कॅच करतात तर नक्की इंटरनल संबंध आहे म्हणून कॅच करतात. त्याच्यानंतर हे सगळ्यात त्रास आहे युरिनरी इनकॉन्टिनन्सी म्हणजे काय, युरिन लिकेज. हा तुम्हाला वाटत असेल तरी खूप सिरियस इश्यू आहे लेडीज मध्ये, मेली कॅनॉट स्पिट नेक्स्ट वर, खोकलं दोन ड्रॉप युरिन लिकेज झालं, शिंकलं दोन ड्रॉप युरिन लिकेज झालं, रिक्षा बसलंय खड्डा आला ऑस्पिरेटर आला तरी सुद्धा त्या मॉवरवर तुमच्या कंट्रोलच राहत नाहीये. आणि हे तुमचे मसल वीक झाल्यामुळे होत आहे. प्रेग्नन्सी एक आहे ना, प्रेग्नन्सी झाली त्याला किती वर्ष झाली, त्याच्यानंतर तिथला मसल तर कोणी झाला असेल आपण केलं पण असेल, पण त्याच्यानंतर आज हे काम होत आहे तर तिथले ऑर्गनना घरून फिरणारा कामून आता आपल्या बॉडीमध्ये तयारही होत आहे, त्यामध्ये घुस पडले मग त्यांना आपण कधी कसं टाईप करायचं प्रयत्न करणार. पस्तीस नमस्कार. ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर आपल्याला कळलं माझे हाडं ठिसूळ झाले, मग ती होऊन आम्ही प्रयत्न कधी करणार आहोत, तुम्ही ती गोळी घेतलेली तुम्हाला आत्ता पुन्हा आता ऑस्टिओपोरोसिसच्या हाडांमध्ये असलेल्या कोकळी जाऊन बसणार, आत्ताच ती गोळी पुरत नाहीये मागचा बॅकग्राऊंड कधी भरून काढणार. ऑस्टिओपोरोसिस झालाय मी कॅल्शियमची गोळी घेते मी फक्त मान आहे ती गोळी घेतो म्हणजे डेली डायटरी इंटेक म्हणून आहे, तर मग जी पूर्वीची चीज आहे जी गेली 20 वर्ष 15 वर्ष करते ती कधी आणि कोण भरून काढणार. अनदर रिझन, आता तुमच्या शरीरामध्ये जे नॅचरल कॅल्शियम बनायचं बिकॉज ऑफ दॅट हार्मोन्स पाणी येण्यामध्ये बनत नाहीये, कॅल्शियम बनत नाहीये नॅचरल फेज मध्ये बनलं, मग थोडासा साठा हवा कळतंय. आणि नॅचरल फॉर्म मध्ये जेवढं कॅल्शियम इंटेक घेतात तेवढं घ्यायला हवं. त्याच्यानंतरचा आहे सेक्शुअल फंक्शन, याच्यावर इफेक्ट होतो. वर इथे काही कारण आहे तर त्याच्यामध्ये येतात बेसिकली हा एक मूड चेंज आहे, दुसरं म्हणजे हॉट फ्लश येतात, तिसरं म्हणजे वजाईन ड्रायनेस येत. हे तीन कारण आहेत ज्यामुळं आपल्याला ऍक्च्युली आपला पार्टनर त्यावेळेला नको वाटतो, बिकॉज दॅट ड्रायनेस इरिटेट्स वी आर नॉट रेडी, टेंडर प्रेस असतात नाही इच्छा नको वाटत. दीज आर द सिम्पटम्स ऑफ मेनोपॉज आणि त्याच्यामुळं हे सगळे पुढच्या गोष्टी तयार होतात. अनदर वेट गेन अँड रिड्यूस मेटाबॉलिझम, पाणी गेली जात आली आणि वजन वाढलं म्हणून म्हटलं 35 नंतर व्यायामाची सवय ठेवा. आतापर्यंत करत नसाल तर कराय लागा, उद्या लगेच सूर्यनमस्कार प्लीज करा, नाहीतर पाठ दुखी पडणार. काय सांगितलं व्यायाम करा मी करायला सुरुवात केली आणि परवा दिवशी पासून कार्यालय सोड. नो प्लीज नो, समजतंय. वॉकिंग ठेवा, बेसिक तुमचे सगळ्या मसल्स ना मुवमेंट त्यांनी एवढी जाते एवढी घरात काम करते, आणखी कशाला व्यायाम करायला हवा. अहो तुम्ही काम करताय व्यायाम नाही, काम आणि व्यायाम दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. काम तुम्ही फक्त तुमच्यासाठी नाही तुमच्या गाभले म्हणून पण करता, मनापासून नाही गरज म्हणून पण करता, पण जो व्यायाम आहे तो मी टाइम मध्ये हवा, मी माझ्यासाठी करते, मी माझ्या शरीरासाठी करते, कारण उद्या पण नवरा नाही सासू नसते नाही मुलं वाढलं नाही तर हे शरीर शेवटपर्यंत मी उभी राहिले तर मला सपोर्ट करणार. तुम्ही आजारी पडा 2 दिवस तुम्ही स्वयंपाक करता वगैरे बाकी सगळे बाहेर लावा आणते
सगळं बघतील, दोन दिवस बघतील, तीन दिवस बघतील, नंतर काय? आता ना आमच्या चपात्या देण्यात कर होत ना हे. पहिला काळजी घ्यायची की तुमच्या शरीरात म्हणून व्यायाम सुरू करा. जर करत नसाल तर, करत असाल तर गुड, व्हेरी गुड. हे आहे ना ते इस्ट्रोजन आहे ना, ते मेटाबॉलिझम वर काम करत, डायजेशन वर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. त्यामुळे पाळी जाताना जर इस्ट्रोजन निघालाच असेल तर सडन राईज इन वेट हा प्रकार बऱ्याच लेडीज मध्ये पाहायला मिळतो. आता ना असं जरा आपण म्हणतो ना सासू पण दिसत आहे अगेन देअर, कारण ते एजच तसं नॅचरल होतं ना. मी पूर्वी व्हायचं, आता जे मुलं उशिरा उशिरा लग्न करतात आता नाही, आता बघा केस बीस बरेच पिकलेले असतात, आता त्या आया पण तेवढ्याच एजे वाटायला लागतात. हा पण पूर्वीच्या वेळात जे एक एक असं सासू पण म्हटल्यानंतर एक अशी अशी मस्त छबी येते तिथे डोळ्यापुढाची, तब्येतीनं भरलेली, गोड भरलेली, लग्नातली मुलगी नाही आहे डोळ्यापुढे. तर ते जे प्रकार आहेत ना हे आपण म्हणतो सासू पण शोधतोय. आणि आता सूर आल्यानंतर काम करू म्हणजे तर काय आणखीनच मज्जा मज्जा तो लाईक ना. नाही व्यायाम सुरू करा, व्यायाम सुरू करा, लिटरली व्यायाम सुरू करा. लास्ट बट नॉट द लिस्ट, मेंटल हेल्थ खूप खूप गरजेचं आहे. कारण का अगेन पुढची पिढी हँड ओव्हर करायचं असतं आपल्या जबाबदाऱ्या, त्याचा पण स्ट्रेस असतो, ते सांभाळतील कसे. आणि माझ्याशिवाय चालतंय मला बघत नाही, बरोबर आहे ना. माझ्याशिवाय तू चांगलं करू शकते तर माझं स्थान संपलं ना गो घरातलं, बरोबर की नाही. मग त्याचा एक स्ट्रेस, अरे बापरे माझ्याशिवाय पण चालतोय. येस, पण हे तो त्याचा नसतो, हा बिकॉज पिरियड गेले त्यामुळे ती अनस्टॅबिलिटी ब्रेनवर येते. मग अशी बघता पण डायलेमा, हे करूया ते करू, मग सुनेशी भांडू की बघमान बसू, मग चार चार दिवस सासवा बोलतच नाही किंवा एकदम कसा 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 कसं भांडायला येतात. दोन्ही काहीही होऊ शकतं. मी सासवा म्हणजे एक टिपिकल एज ग्रुप बोलते, आर नॉट अ पर्टिक्युलर. माझी सासू मी जाय सॉरी आणि त्या कधी अशा वागणार नाही, कधी जागे थांबले. कारण का त्यांनी मला वाटतंय कधीच व्यायाम सोडला नाही. माझे 18-20 वर्ष झाले तर मी बघते तर मी व्यायाम कधीच सोडला नाही. दिवसाचा एक तासाचा व्यायाम त्यांनी कधीही आजपर्यंत सोडला नाही. मला त्यांच्याकडनं कळलं की नाही सोडतात त्यांचं कारण, पण नाही सोडतात त्यांचं कारण. आता नाही तर 85-च्या पण बायका येतात, 55-च्या पण बायका येतात, आणि शी लुक्स दॅम बॅड ओनली ओल्ड दॅन माय रिअल सासू. म्हणजे मी अहो तुम्ही फक्त 52 आहे तुमचं, अहो झालं की सून आली की म्हणजे का इट्स अ न्यू स्टार्ट. पण त्या इथंच एवढ्या का गेल्या असतात, पण आता थकले नाही कुछ नाही करणे सोड द्या, सब उसको दे द्या, अभी वो सब बात देती है क्या करणे. आणखी डिप्रेशन त्यांना कळत नाही, बट दिस इज अ मेंटल हेल्थ इश्यू. तुम्ही आपण पण टेकल फॉर ग्रँटेड घेतो माहितीये का, हिंदू संस्कृतीमध्ये ना ही ऍडजस्टमेंट पण चांगली आहे, पण आता थोडासा अवेअरनेस पण पाहिजे की ओके एका लेवलपर्यंत तुम्ही सोडताय, जबाबदारी डिलिव्हर करताय, समस्याला तेवढं प्रोत्साहन द्यायला ठीक आहे, पण ते असं द्यायला म्हणून की तुम्ही शेवमध्ये जाता, समजलं ना. ओके, तर हे परमनंट इफेक्ट मात्र राहणार आहे ना बॉडी, दिस वोंट गो. हे जे इफेक्ट आहेत ना, हे सिम्पटम, हे इफेक्ट नाही आहे. हे सगळे आहे ते सिम्पटम आहे. वेगवेगळे पिरियड्स होतात मेनोपॉजमध्ये, ड्रायनेस येणं, तसेच होणं, ब्रेस्ट सेंटर होणं, चिरथंडी वाजनामध्ये गरम होणं, रात्रीचा घाम येणं, परत तुमचं पिरियड्स बंद आहे, झोपच लागत नाहीये, हेडेक आहे, वेट लॉस ऑर वेट गेन, मूड चेंज, केस खूप कळायला लागले, काय काय सांगा. आता पुन्हा अचानक केस गळायला लागले, इथं मला हो काय सांगू मला हो केस गळायला लागले, गेले दोन पिरियड पिरियड झाले की मला अंघोळ करायची डोक्यावर चौथ्या दिवशी अंघोळ करायची भीती वाटते, असे केस झाले. ते लिटरली असं सांगतात आता मी बघते येऊन प्रकल देणार होतो फॅक्ट आहे हे मेनोपॉजल इश्यू आहे. त्यांना कळत नाही, ते फक्त जाता लवकरच कळतो, पण हे कम्स अंडर मेनोपॉज आणि हे काही प्रॉब्लेम. ठीक आहे, तर हे टेम्पररी असतात, जर काळजी घेतली नाही तर तेच हे इफेक्टमध्ये येतात आणि त्याची सिव्हिअरिटी असते. समजलं, मग असं होतं की टेम्पररी 7 वर्षाची केस होती मेनोपॉजल, जोपर्यंत हार्मोनल बॅलन्स होतं म्हणजे ते
पोस्ट मेनोपॉजल फेज तो मला हे बेअर करावं लागतं. ही विल डाय विथ दॅट. समजतं इफेक्ट आणि सिम्पटम्स फरक पडतो. ठीक आहे, आता ह्याच्यावर उपाय काय? हे उपाय गाणे योगा आता मी करते मला ऍक्युपंक्चर मसाज थेरपी एक्सरसाइज रिलॅक्सेशन टेक्निक्स अँड मेडिटेशन हे एवढे उपाय आम्ही काय करू शकतो? त्यांना काय काय आम्ही घरी करू शकतो? तर आम्ही तुम्हाला स्वाईट प्रिस्क्रिप्शन नाही देऊ शकले, मला वेळ नाही तुला वगैरे साडीपासून घेऊन मी काय करू शकतो? गुड, काय करू शकतो? योगा करू शकतो, एक्सरसाइज करू शकतो, रिलॅक्सेशन टेक्निक्स करू शकतो, मेडिटेशन करू शकतो. म्हणजे मला करायसाठी काही मुक्त करायचं, मला फक्त तुम्हाला जाग करायचंय. तुमचं तुम्हीच काम करणार आहात, माझी गरजच नाही. ऍक्च्युली दिस इज रॉंग यार, माझं दुकान कसं सांगणार? ओके, तर डायट मध्ये ना फायटोइस्ट्रोजन्स नावाचा प्रकार असतो. म्हणजे आजकाल एक माहिती असेल तुम्हाला सगळी अल्फा अल्फासिस खा, भरपूर खा, अल्फा अल्फासिस खा, तीळ खा, येतात आता तीळ खा. आणि तीळ खाऊन खाऊन लोक गर्मीला मिनिस्टरकडे येते होत आहेत. तीळ खा, अंडे तीळ खा, काळे तीळ खा, तीळ खा हा प्रकार असतो. तर आहे ऍक्च्युली कधी पण नेटवर बघितलं ना तर फायटोइस्ट्रोजन म्हणजे इस्ट्रोजन जे झाडं तयार करतात आणि जे आहारातून आपण घेऊ शकतो दॅट इज नोन एज फायटोइस्ट्रोजन. तर ते इस्ट्रोजन काही प्रमाणामध्ये आपल्या शरीराची इस्ट्रोजनची गरज भागवण्यासाठी आपल्याला मदत करतात. ते ऍज इट इज आपल्या इस्ट्रोजन हा सप्लिमेंटरी नसतात पण आपल्याला हेल्प होतो. आपण म्हणतो तीळ खा कॅल्शियम वाटत, सुखखोबरं खा चांगलं असतं, त्याच्यामध्ये डायटमध्ये फायटोइस्ट्रोजन असतात. कधी वेळ मिळाला तर फायटोइस्ट्रोजन शोधून काढा. ह्या सगळ्या गोष्टी येते. एक म्हणजे फ्लेक्सिड्स, फ्लेक्सिड मध्ये काय अळशी, दुसरं म्हणजे काय तीळ, काळे तीळ, पांढरे तीळ, म्हणजे फक्त तीळ नाही आपण जानेवारीमध्ये संक्रांतीला बघू त्यातले तीळ, ते तीळ. नंतर हिरव्या सगळ्या डार्क लीफी व्हेजिटेबल्स, नंतर सोयाबीन एक देतात बट इट इज अगेन डिबेटेबल फॉर मी. आम्ही नॅचरल पाहत आहे, वी डोंट फील की सोया इज गुड फॉर ह्युमन बॉडी, पण ठीक आहे काही जण हो म्हणतात काही जण नाही म्हणतात. इट्स वर्ल्ड लेव्हलवरती डिबेट आहे, त्यामुळे आपण तो विषय सोडून द्यायचा. ज्यांना आवडतं त्यांनी घ्यावा, तो होय घ्यावा, ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही घ्यावं. काही जण म्हणतात गव्हामध्ये सोयाबीन टाका, मध्ये क्रूम आली होती, गव्हामध्ये चार भाग करू, एक भाग सोयाबीन करणार नाही, तुमच्या लक्षात आलं की फायटोइस्ट्रोजन त्याच्यामध्ये तो डायट घेणं महत्वाचा आहे. रिलॅक्सेशन टेक्निक्स आणि मेडिटेशन हे मी पहिल्यांदा बोलले होते, आठवतंय तुम्हाला, हायपोथॅलेमस पिट्युटरी ओव्हॅरियन ऍक्सिस, जिथं मी म्हटलं होतं की तुम्ही बाहेर इस्ट्रोजनच्या गोळ्या घ्या, तो तुमच्या इस्ट्रोजनच्या खालच्या साईड शरीराला फिजिकली लेवलवर मदत करेल. बट हाऊ इट विल ऍक्ट ऑन द ब्रेन, जिथं ब्रेन मध्ये चेंजेस झाले हार्मोन लेवलवर नाही म्हणणार, तिथं काय मदत करेल? तर रिलॅक्सेशन टेक्निक्स आणि मेडिटेशन. यू नीड टू काम अँड क्वाइट अँड कंपोज. जेवढं तुम्ही राहू शकाल तेवढे तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस नॅचरल वेने होतील आणि ते कंटिन्युअसली पर्सिस्टंटली तुम्हाला हेल्प करतील. त्याच्यानंतर मसाज थेरपी बोलवा, कुणाला तरी मसाज करायला आमचे बरेच साथीदार आहेत मसाज करणारे, कधीतरी फोन करा त्यांना, कधीतरी करून घ्या मसाज, महिन्यातून एकदा करा, दॅट विल हेल्प. कारण का ते रीच करतं स्टॅग्नेटेड ब्लडला, ब्लड स्टॅग्नेशन करण्यापेक्षा तुमची जी ऊर्जा तुम्ही विचाराने अडवून ठेवलेली आहे त्याला ते रीच करतं. जर तुम्हाला स्वतःला नाही करता येत आहे तर कुणाकडनं करून दॅट ते मसाज करून. आपण आता येऊया पॉइंट प्रिस्क्रिप्शन वर. दिस इज नोन एज डिसफंक्शनल युटेराइन ब्लीडिंग. अतिशय मोठ्या प्रमाणावर सहजच रक्त जातं अंगावरून, नाही थांबू शकत.
डॉक्टरांकडे जाऊन ऍक्च्युली मी असं बघितलं की लोकांना मुलींना कधी ऍडमिट पण करावं लागतं या गोष्टीचं. आणि बायका असतील तर अक्षरशः अनेमिक लेवल पर्यंत ब्लड लॉस होतो त्यांच्या बॉडीला. तर हा एसटी वन हा महत्वाचा पॉइंट आहे. हा पाय आहे आपला. हा हे पिक्चर समजतंय बघू तुम्हाला. हा पायाचा अंगठा अंगठ्याचा हा बाहेरचा कॉर्नर जो आहे नखाचा तो एसटी वन आहे. त्या एसटी वन वरती तुम्ही जर मूव लावला मेथीचा नाणा लावला तर कन्सिडरेबली इफेक्ट होतो. म्हणजे हे अगदी ताऊ सुधारून निघालेला उपाय ना. तुमच्या नाकातून रक्त येत आहे तुम्हाला ऍक्च्युली म्हणतात ना आपण पाईस आणि फिशरचा त्रास आहे ज्याच्यातनं ब्लड लॉस होतोय ते ब्लड सुद्धा त्यांना थांबू शकतो. बॉडीमध्ये होणारा सडन आणि असं म्हणतो ना सडन ब्लड लॉस जो असतो ना तो कुठलाही ब्लड लॉस या एसटी बदल थांब नाकाचा भाग पडलेला कुठला घसाचा रक्त येते कधी कधी डोक्यात पाणी घालून रुमाल सुद्धा थांबत नाही. आजकाल तर मुलांना अगदी एकदमच अतिच होतं कधी तर त्यावेळी सुद्धा हा पॉईंट खूप महत्वाचं काम करतो. नाव आहे एसटी बदल. हा लावायचा कसा आहे दहा आठ पॉईंट आहेत. आपण पहिला ते पॉईंट सोडून घेऊया आणि मग लावायचा कसा ह्याच्यावर तू शेवटला मी बोलते इज इट ओके. त्याच्यानंतर क्रोनिक कॅल्विक इन्फ्लमेशन डिझीज सीआयडी म्हणजे ना पोटा फुगत त्रास होतो डिस्चार्ज व्हायला सुरुवात होते. हे मुलींमध्ये जास्त जाणवलं अचानक पेटीच्या खाली ओटीपोटा दुखायला लागतं इन्फेक्शन असतं वजायनल इन्फेक्शन असतं येलो कलरचा डिस्चार्ज व्हायला लागतो. त्याला हा एसटी हा पॉईंट आहे ना एसटी 29 हा कसं करतात औषधं तर घ्यायची असतात. ह्या सिच्युएशन मध्ये असं होतं की तुमचा अंक तापतो कधी कधी ताप पण येतो तुम्ही डॉक्टरांकडे जाता डॉक्टर म्हणतात की ओके वजायनल इन्फेक्शन आहे किंवा पीआयडी आहे ह्या गोळ्या घ्या बरं किंवा डॉश देतात वॉश करायला खाली ते घ्या तुमचं बरं होतं. बरं तर होतं पण ह्या गोळ्या घेता घेता ही टेंडन्सी होऊ नये परत परत होऊ नये त्यासाठी हा एसटी 29 हा पॉईंट वापरतात. दिस इज हिअर सिंपल आहे. आपल्या हाताची लूप करायची ही इथं ठेवायची हे पेल्विक बोन आहे म्हणजे आपलं स्वतःचं बोन असलं इथं त्याच्यानंतर इथं बाजूला मांडी सुरू होते त्याच्या बाजूला 50 वेळा दोन्ही बाजूने क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज फिरवायचं. तुमच्या जरी ओटी पोटाच्या खाली दुखत असेल कुठलं इन्फेक्शन त्याला वाटत असेल इरिटेशन होत असेल व्हाईट येलो डिस्चार्ज होत असेल करून बघा खास उपाय इथे ठेवा हा म्हणजे ही मूव ठेवा पेस्ट आहे ठेवली फिरवू किती वेळा फिरवू हा प्रश्न असायला पाहिजे ना. किती वेळा फिरवायचं फिरवा हो अरे किती वेळा 100 वेळा काउंट आहे ना काहीतरी क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज आणि मग नंतर ठेवा आणि झोपा उठ पाठव द्या प्रेशर कारण का त्यावेळी बाकी काही करू शकत नाही तुम्हीच त्या दुसऱ्याला द्यायला जाऊ नका. तुला फक्त एक्झाम मी करते नो ती सहन नाही करू शकणार आपला पण द्यायचं आणि स्वतःच करायचं. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ठेवतो ना लाईट प्रेशर पाहिजे मग त्यावेळेला पीआयडी खरंच त्रास झाले असतात नाही सहन करू शकतो. तुम्हाला कधी ओटी पोटा क्रॅम्स आलेत का म्हणजे पिरियड असताना म्हणजे तुम्हाला जाणवत असेल त्यांना नाही आले तरी पण क्रॅम्स यायला येतात त्यांना माहिती की दुखणं फार झालं असतं. असे क्रॅम्स जर येत असेल आणि त्याच्यावर कोणावर प्रेशर येत असेल तर यार पकू आपण बास कर असं असं येतं त्यामुळे डॉक्टरकडून औषध करावं लागतं असा हा प्रकार आहे. त्याच्यानंतर प्रोलॉंग अँड डिफिकल्ट लेबर आता हे कोणासाठी उपयोगी आहे हे खराब कधी करायचं नाही हा उपाय. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि आपण खूप प्रयत्न करतोय पण बाळ हा वाढ बघायला लागतोय पेन आहे एनर्जी पुरत नाही आहे अशी जेव्हा कंडिशन येईल आणि तुम्ही तिथे असाल तर NI4 म्हणून हा पॉईंट आहे विच ओपन्स द ब्लॉकेजेस
असं म्हणतात. हा कुठला माहितीये? हा हात आहे त्याचा नाव निर्गुण. समजलं ना आपण? हे बघ, हा हात, हा अंगठा, मी वर घेतला की हा उंचवटा दिसतो, मी खाली गेला की खड्डा आला. मी वर घेतला उंचवटा आहे, मी खाली गेला खड्डा आला. हा आहे एलआयफो. हेडेक पासून लेबर करवण्यापर्यंत हा इफेक्टिव्ह, हा खूपच जास्त इफेक्टिव्ह पॉइंट आहे. आपण गायनेकोलॉजिस्टांना सी सेक्शन करायचं असतो, त्यावेळेला असं म्हणतो ना आपण की बाबा खूप ताणलं जात आहे, आता ती गंभीर येऊ काय करणार म्हणून बघा. पण खरंच सांगते पण डॉक्टरच्या समोर तिथं गेल्यानंतर त्यांना घरातच दिला तर घरातच होईल आणि डॉक्टर बोलणार. ऍक्च्युली इट हॅज दॅट कॅपॅसिटी. 100% श्रद्धेनं द्या. एक लक्षात ठेवायला का कुठलाही पॉइंट तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही त्या पॉइंटवर 100% श्रद्धा घेऊन करा. ते खूप जास्त महत्वाचं आहे पॉइंट पेक्षा. एखाद्या जर थोडस नव्हतं लोकेशन चुकलं डझन मॅटर. तुमची श्रद्धा, श्रद्धा म्हणजे मी असं भौतुगिरी म्हणत नाहीये, पण तो विश्वास की नाही मी हे करते आणि हे होणार आहे हे मला व्हायला पाहिजे. हा जो विश्वास आहे त्या पॉइंटवरची जी श्रद्धा आहे की त्यामुळं माझ्या शरीरामध्ये जो बदल घडणार आहे तो पॉझिटिव्ह असणार आणि तो मला हवा आहे का, हा जो विश्वास आहे जेव्हा तुम्ही त्या पॉइंटवर प्रिस्क्रिप्शन काम कराल तेव्हा त्याचा होणारा इम्पॅक्ट हा जबरदस्त असतो. हे माझे अशी उदाहरण आहे की मी हात लावला आणि लोक आडवी झाली. आणि अशी उदाहरण की बरी होईल का हो नाही मग तुम्हाला दाखल तर मला दुखणार का हो नाही मग आणि 30 वेळा वेळ तरी बरं झालं नाही. दिस इज अ फॅक्ट. खूप जास्त साक्षर खायचं वाटत असेल तर इफेक्ट करून बघा. पहिल्यांदा तुमचं डोकं दुखतंय ना लागू बघा. आपण तुमचं डोकं दुखतंय आज तुम्हाला स्वस्त वाटतंय का पोळी लागू बघा. तुम्ही जे विचारांचं भांडवळ डोक्यामध्ये ठेवलं असेल ना असं रिलीज होत. वन्स यू कम टू नो द पॉवर ऑफ दॅट पॉइंट दॅट इज डॅम इफेक्टिव्ह. म्हणजे लिटरली असं दाखल्या तुम्ही आत्ता डिलिव्हरी खाली म्हणजे सी सेक्शन वाचेल आणि त्याच्या योगे येणारी पाठदुखी पण आता बऱ्याच सेशन झाली की हा इंजेक्शन दिले बऱ्याच नसतो त्याला सी सेक्शन झालंय पोटे पाठीमध्ये तुमच्या मैत्रिणीमध्ये इंजेक्शन आलं मी त्यांना दोष देत नाही. आता बाळ वाचवणं हे त्यांचं काम, हे तुमचं आणि माझं काम नाही. पण तुम्हाला जर उपाय माहिती असतील तर पुढचा सगळा त्रास वाचेल ना. बरोबर आहे. पुढची स्लाइड बघूया. लॅक्टेशन इनसफिशियन्सी. बाळाला दूधच येत नाहीये, पुरत नाहीये आलेलं, सफिशियंट होत नाहीये. गोळ्या केल्या शतावरी चूर्ण घेतलं, दवाई खाऊन झाली आणि ब्ला 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 काही दूध पाठवणं तरी बरेच जाऊन उपाय करतो ना. सगळं केलं पण ते बाळ दुखेलं लागतंय. बाकीचं फॉर्म्युला नाही वापर केला. Say no to formula milk instead of that give this. This will increase. हा पॉइंट काय करतो माहिती का? एक्झॅक्ट पॉइंट आहे दोन पिंपल्सच्या बरोबर सेंटरला. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू टेल की बाबा आज घरी गेल्यानंतर उद्या शॉवर येताना प्रत्येक लेडीजनं आपल्या त्या भागावरती आपली बोटं ती ठेवावी लाईक दिस आणि प्रेस लिटल हार्ड. जर ते दुखलं तर लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या मनात तक्रार करू नये. म्हणजे यू वॉन्ट बिलीव्ह आय कॅनॉट टच द पेशंट्स दॅट पॉइंट. इतका सेन्सिटिव्ह असतो, इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये तो सेन्सिटिव्ह असतो की असं तुमच्या चेहऱ्यावर काही कळणारच नाही. आरा आजार तर आहे, अगं बाई तुला आलंय काय दिसत तर नाही आहे, कुठं बनवून ठेवलंय सगळं बाबा. तुम्ही मनातलं उकळे असाल तुमच्या पॉइंटात होणार नाही. तुम्ही मनातलं भरलेले असतात आणि बेसिकली निगेटिव्हिटीनं देन रिलीज दिस. हा कसा रिलीज करणार? शॉवर कधी आहात, हातांच्या बोटांना लावा तुम्ही साबण आणि असा मसाज करा. रिलीज इट.
मध्ये सुद्धा. हा आहे पॉइंट लॅक्टेशन इन्सफिशियन्सीचा, दूध नाहीये म्हणून पण त्याचं नेहमी काम आहे. मग एक पॉइंटचे 20-20 फायदे आहेत. आता 20 फायदे हे माझ्या या स्कोपमध्ये आज बसतच नाहीये, तर ह्या विषयावर जे जे चालता चालता होत आहे ते मी सांगते. ग्रॅज्युएट परत त्याच मिळणार नाही. मला खरं जर कुणाला जाणार तर उद्या मेसेज करून सांगा प्लीज. म्हणजे आय रिक्वेस्ट की तुमचं तुम्हाला कळेल, दिस इज ऑल्सो वन ऑफ द रेड फ्लॅग पॉइंट आहे. हार्ट आहे, लव आहे, दुःख म्हणून ठेवलंय, वेदना म्हणून ठेवल्या, भीती इथं नसते. भीतीचा पॉइंट वेगळा आहे. म्हणजे मला भीती वाटते म्हणून हे दुसरे वगैरे पोचे सिरियसली सांग. भीतीला इथं नाही दुखा, भीतीला पोटात पोड आहे. प्रत्येकाचं लोकेशन वेगळं आहे. हे मी म्हणू सांगितलं हार्ट आणि लवच्या बेसिसवरची जे काही इश्यू तिथं हे पॉइंट उघडा प्लीज करून बघा. कन्वर्जन चक्कर ह्या पॉइंट बरेच जण निघाले होता ना, म्हणजे रस्त्यात पडलेल्या लोकांना उठून घरी पाठवलेलं. निर्गी चक्कर कन्वर्जन हा माहिती सगळ्या ना. अरे ग्रेट ग्रेट गुड टू नो. हा पॉइंट किती दाबायचा, किती दाबायचा त्याच्या डोळ्यात फ्लिकर दिसे पर्यंत. फ्लिकर इन द सेन्स ब्लड आलेलं पिंपल सारखं आपले असायचं होता डोळ्याच्या आपल्या खूप डोळ्याला म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये मुवमेंट जाणार तो एका सेकंदासाठी मग आपला डोळा उघडला. असं तर आपल्याला काही खड्डा पडेल पण येस आणि विचारा चौकळी आहे किंवा खोटे दात नाही. ऑनेस्टली त्रास झालेले आहेत लोकांना, अनुभवाचे मुलं आहेत, लक्षात सुद्धा नाही येणार तुमच्या. दाबताना त्याच्या शेजारी कोण असेल तर ठीक आहे, पण नसेल तर अनुवार दाबा सांभाळून दाबा. आता ते दाबाचे नंतर वेगळे प्रॉब्लेम सुरू होतात आणि हे बघितलेलं आहे मी, त्यामुळं बी केअरफुल. हार्ट अटॅक व्हेरी सिरियस. हार्ट अटॅक मध्ये जर स्ट्रोक पर्यंत जर ब्रेन पर्यंत गेलं तर फारच त्रासदायक गोष्टी असतात. इतर हार्ट अटॅक इज प्रॉब्लेमॅटिक, पण तो जर बापाची गुठळी झाली आणि मग ती मेंदू पर्यंत गेली वगैरे वगैरे तर फारच वरच्या लेवलवर जातं, माणूस चक्कर येऊन पडतो. ह्याच्यामध्ये डावा हात आहे, डाव्या हाताची करंगळी आहे. सगळ्यात वर करा प्लीज, त्यांची जो लाईफ सेव्ह आहे डाव्या हाताची बाथरूम आली जाऊन डाव्या हाताची करंगळी आहे. त्याची आतली बाजू अंगठ्याकडची मार्किंग कसं होणार, याचं त्या करंगळीचं मार्किंग कसं होणार तर हे नखाला आडवी आणि ना नखाला उभी. हे कसं माहितीये मी एक सेकंद सांगते. हे जे मार्किंग असेल समजलं, सेम पद्धतीनं मार्किंग आतल्या बाजू. हा जो पॉइंट आहे हाताच्या लागेल असं टाचणी असेल गॅसवर गरम करा, दोन थेंब रक्त काढा. निडल असेल, सेफ्टी पिन असेल, काहीही असेल. आता माझ्याकडे काहीच नाही, म्हणजे लिटरली मी सांगते आमच्या सर्वांना ट्रेनच्या डब्यामध्ये बसल्यानंतर हे ह्या पॉइंट पुढचं स्टेशन येईपर्यंत तरी पासाचं सॉरी माणसाचा जीव वाचवलेला आहे. पुढच्या स्टेशनवर जाऊन उतरेपर्यंतचा वेळ मिळतो हार्ट अटॅक आल्यानंतर. घामानं बेजार काही सुचत नाहीये, आपले दात आहेत दात चावा हे घ्या आणि नखाच्या एंडला येईल असा त्याचा हात चावा. करंगळी जर काही मिळत नाहीये तुम्हाला तो पेनाचा टोक मिळताय दाबा. दुसरी गोष्ट सायमल्टेनियसली तुमच्यावर आणखी हेल्प असेल आणि अशा माणसाला डिवाय करेल कानाची कॉईल. कानाची कॉईल लावा ते स्ट्रोक पर्यंत जाणार नाही हे प्रूव्हल आहे. हे अतिशय म्हणजे महत्वाचे आहे, अजिबात दुर्लक्ष करू नका आणि लाईटली येऊ नका. यु कॅन सेव्ह अ पर्सन हू नीडेड दॅट. कानाची कॉईल लावा जोरदार पद्धतीनं कानाची कॉईल लावा आणि करंगळी करंगळी दोन्ही
Yeah.
ती व्यक्ती आहे ना त्या कोणासाठी कशीही मी वापरू शकते अशी आहे. निरी आहे, काळी निरी आहे आणि मेथी आहे. त्याचा कुठंतरी लागला तरी चालेल, मेथीचा नाही लागला तरी चालेल. तर ती कशी वापरेल, काळजी कमी घ्यायची जेव्हा आपण मूग लावतो ना त्यावर. किती जणांनी ऑब्झर्व केलं मला माहित नाही, पण मुगाचा डोळा माझ्या स्क्रीनला टच झाला पाहिजे ही त्याच्यामध्ये मेघ आहे. मी लावते आणि मी जेव्हा काढते माझ्या क्लिनिकवर आल्यावरती तेव्हा त्याचा डोळा तुमच्या स्क्रीनला टच नसतो. मला शिकवावं लागतं. एक लक्षात घ्या, आपल्याकडे जशी टर्मिनेशन पॉवर आहे आपण नवीन जीव जन्माला घालू शकतो विंगल देवी, तशी प्रत्येक सीडमध्ये ती टर्मिनेशन पॉवर सामावलेली आहे. व्हेन वी आर युझिंग सीड ऍज अ सीड थेरपी मध्ये सीड वापरतोय, वी आर युझिंग दॅट जर्मिनेशन पॉवर. सृजन क्षमतेचा आपण आपल्याला परत करून घेण्यासाठी उपयोग करून घेतो, कारण सृजनशील ही प्रत्येक गोष्ट मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट करणार. काय मॅग्नेटिक फील्ड? पृथ्वी. पृथ्वीमध्ये जीवनानिमित्त आहे. पृथ्वीच्या पोटातच सतत मॅग्नेटिक फील्ड. आपण उत्तरेकडे झोपू नका, दक्षिणेकडे झोपू नका आणि सगळे विचार करतो. हे जर पृथ्वी होलसा मॅग्नेटिक फील्ड आहे तर ते मॅग्नेटिक फील्ड त्यातली पॉझिटिव्ह एनर्जी कशी घेणार घेतो या सेडमध्ये. विश्वास ठेवा, लावा आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घे. आता आता हे लावायचं कसं, साधारण कळणं सगळ्यांना हे बघितलंय का, तो पांढरा डोळा बघितलं जिथं स्प्राउट येतोय तो स्किन टच पाहिजे आपल्याला. समजलंय डन? पप्पा परत कोणी म्हटलं सुद्धा करणार नाही. डोळा आपल्याला स्किनला टच झालेला पाहिजे. त्याच्या पुढे कुठेही तुम्ही कुठलंही पुस्तक उघडा, तुम्ही हा पॉईंट लावा, तो पॉईंट लावा. लावा म्हणजे काय? लावा कसं लावा? असं लावा. थोडस तरी मोस्टली होतो तर ते बरोबर
एक्सरसाइज मेडिटेशन विसरायचं नाही. नुसते पॉइंट काही काम करत नाही जर तुम्ही त्याला सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट तयार नाही केलं तर. समजलं? तर हे पॉइंट आहे. हे जेव्हा इन्सेक्ट मध्ये बघतो म्हणजे दिस इज अनदर सिस्टीम की आता आपण नको बघूया की इन्सेक्ट सिस्टीम मध्ये हे असे काम करतात. पण आपण हे आता नकोच बघूया. हे नातावर या हे खूप जास्त चांगले इफेक्ट करतात. म्हणजे आमच्या इथं ज्या मुली येतात ना तरुण मुली त्यांना पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम ना आम्ही हे पॉइंट देतो. आणि हा ना कोपरा आहे अंगठ्याच्या अपोजिट तिथं लिव्हर असतो. लिव्हरचे जर काही इश्यू असतील तर बघत आहोत जर दुखत असेल तर त्याला असं ना पूर्ण मेथीमध्ये बुडवा आणि प्लास्टर करून टाका सिरियसली. आणि प्रत्येक मेथीचा दाणा लागून बघा. प्लास्टर म्हणजे काय जी टेप घेतली ना आपण आता अशा टेप असतात ना मायक्रोफोन पेपर सर्जिकल टेप म्हणजे ना पेपर टेप सर्जिकल पेपर आहे का नॉवेलीमध्ये जाऊन घेऊ नका. क्वेश्चनमध्ये नॉवेलीमध्ये पण जाऊन घरी घरी येतात तर त्यांना ती ड्रॉइंगमध्येच ते पेपर टेप मिळते. त्याचा काय उपयोग नाही मॉडेल पेपर नाही सर्जिकल पेपर टेप मागायचे. तर सर्जिकल पेपर टेप वरती टाका मोहरी टाका तुम्हाला हवे असेल तर सहन होत असेल तर मेथी टाका आणि ते प्लास्टर त्याला म्हणतो मी प्लास्टर मेथीचं प्लास्टर ते प्लास्टर करा. हातावरती कुठे प्रॉब्लेम आहे लिव्हरचा एरिया हा लिव्हर एरिया शोधतोय मी आणि त्याच्यावर प्लास्टर लावून टाकलं आणि हळूहळू मी प्रत्येक पॉईंट काढून बघितला मेथी वरून काढून बघितलं जिथं जास्त दुखत आहे तिथं राऊंड फिरवलं आणि ती वीस अँटी क्लॉक वाईज आणि लिटल प्रेसिंग. समजलं? त्या लिव्हर मध्ये जर तुम्हाला काही इश्यू असेल तर तो रिझॉल्व्ह करायला खूप मदत होतो. म्हणजे ही अख्खी सिस्टीम आहे ना त्यामुळं शरीर हातावरती कुठल्या ना कुठला पॉईंट तुम्हाला मिळून जातो तुमच्या शरीरात बिघाड असेल तर हे गुंड असेल तर कुठला दुखेल पॉईंट अटॅचिंग ह्याच्यात नाही आहे. पण मी गुडघ्याची साधारण समस्या आता ह्याच्यानंतर ना सहा पाच सुरू केलेले आणि आय थिंक दिस इज द लास्ट एंड ऑफ द सेशन. तर मला हे सांगायला आवडेल ह्याच्या बरोबरच आता तुमचं वय बघता साधारण डोके दुखी आणि पाठ दुखी हे दोन कॉमन प्रॉब्लेम आपण ह्या वयामध्ये फेस करतो. जर डोके दुखत असतील तर मगाशी सांगितलं तसं प्लास्टर तयार करायचं. हवं तर एक पाच मिनिटांनंतर माझ्याकडे माहिती आहे की तुम्हाला प्लास्टर म्हटलेला की इथे करून टाकून जाताना बघून जा गुडघा कुठे असू शकतो व्हॉट कॅन यू थिंक ऑफ हा इथे असतोच. येस ही मध्ये दोन गुण ह्या मधल्या दोन गुणांचा असा हात ठेवला तर हा बाहेरची वरची जी पहिला कोड आहे ना पहिलं कोड येस एक्झॅक्टली फर्स्ट फोल्ड येस फर्स्ट नकलचं आहे नाही नकल म्हणतात ना नकलचं हा हे दोन्ही याला प्लास्टरिंग करून टाका. तुम्हाला स्पेसिफिकली माहिती आतल्या बाजूला दुखतोय का बाहेरच्या बाजूला दुखतोय करा पॉइंट पॉइंट्स लावा. कसे शोधाल? हे घेतलेत गुडघे वरती दाबलं ओके बाजूला दाबलं ओके इकडं शेवट दाबलं ओके खाली दाबलं आ कळलं इकडे दाबलं आई गो इकडे दाबलं नाही इकडे नाही इकडे अरे बापरे फाइंड आउट युअर पॉइंट्स. तुमचं तुम्ही ते फाइंड आउट करू शकता नकलच्या बाजूनं गेलं तर तुमचा गुडघ्याचा सराउंडिंग एरियाला नकलच्यामध्ये झालं तर तुमची गुडघ्याची वाटी झाली पाणी संपलंय पाणी खरतंय गुडघ्यामध्ये बरेच जण असतात ना त्याचे जोपर्यंत हाय लेवल ऑफ प्रॉब्लेम क्रिएट होत नाही आत्ताशी सुरुवातीला कटकट आवाज व्हायला लागलाय पाणी भरपूर द्या पहिलं तेथे पाणी घ्या आणि मग सायमल्टेनियसली ही ट्रीटमेंट करा. कुठलीही ट्रीटमेंट करा डायट इज मस्ट एक्सरसाइज इज मस्ट येस नाही त्याच्यामध्ये कसं आहे सो हात आहे ना
तो पाणी. डाव्या हाताचं मधलं बोट आहे ना तर डावा, उजव्या हाताचं मधलं बोट आहे ना तर उजवा पाणी. मेथी कशी लावली तर मूग म्हणताय ना तुम्ही त्याचं तोंड लावायला. मेथीचं तसं नाही, मेथीचं प्लास्टर आहे. मेथीचं ते प्लास्टरिंगच करायचंय. मी दाखवते हा, एकच मिनिट घ्या मला. आणि मग मॅग्नेट जर दिला तर ते काय सांगते. नाही नाही सांगते. हा ह्या मावशीने एक छान प्रश्न विचारला मला की मग मॅग्नेटचा आपण तो काय करणार आहे. तुम्हाला मॅग्नेट आपण हे पण माहिती, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच मी सांगितलं, प्रत्येक सीड मध्ये स्वतःची एक जर्मिनेशन पॉवर आहे. दॅट मीन्स एव्हरी सीड इटसेल्फ इज अ मॅग्नेट. तुम्ही स्वतः एक मॅग्नेट आहात, म्हणून चार लोकांना तुम्ही अट्रॅक्ट करता पण चार लोक तुमच्यापासून लांब जातात. तुम्ही स्वतः पण एक मॅग्नेट आहात, यू नो दॅट. आपल्यामध्ये मॅग्नेटिक एनर्जी आहे बरोबर, कारण आपण तो ऑरेमध्ये फेकतो, ती वेवलेट आपण फेकतो. आपल्या स्वतःमध्ये एक मॅग्नेटिक एनर्जी आहे, म्हणून तुमच्या वेवलेटला मॅच होणारी लोकच तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये आहे. मानाने तिचं पटत नाही का आपल्याला काय तिचं म्हणत वाय. तुमची मॅग्नेटिक एनर्जी आणि त्यांची मॅग्नेटिक एनर्जी मॅच नाही म्हणून. जर तुमच्यामध्ये मॅग्नेटिक एनर्जी आहे तर त्या प्रत्येक सीडमध्ये विच कॅन जर्मिनेट हॅज अ मॅग्नेटिक पॉवर. मग विचार करावा तुम्हाला फक्त मॅग्नेट करायचं की सीड चालणार आहे. दुसरी गोष्ट, तुमची तेवढी हाकोटी आहे, तुम्हाला माहिती की ओके माझ्याकडे हे कमी आहे आणि मला वाढवायचं, तर मी मॅग्नेट लावेल आणि मॅग्नेटमध्ये टोनिफिकेशन करेल म्हणजे एनर्जी वाढते. पण जास्त इफेक्ट म्हणजे मेथीचा होतो की मॅग्नेटचा? विश्वासाचा होतो. विश्वासाचा होतो, तेच मी म्हणतो. विश्वासानं करण्याचा इफेक्ट होतो. कारण का मी आता गंमत म्हणून सांगते, आला मला ट्रेनिंगला गेलो होतो 10 दिवसाचा कॅम्प, ते म्हणाले हिंदन आणि अक्षरशः अख्ख्या भारतातून लोक येतात प्रशिक्षणाला. रेसिडेन्शियल ट्रेनिंग असतात, एका बॅचला 120-150 ते 250 पर्यंत लोक शिकायला येतात. 15 दिवसाचं रेसिडेन्शियल ट्रेनिंग अफाट मोठा हॉल आणि वर्षातून एकदा त्यांचं ट्रेनिंग होतं. 15-15 दिवस राहायची सोय करून ते करतात. तिथं त्यांनी सांगितलं, तुम्ही म्हणता हे लावा मॅग्नेट लावा ते लावा, त्याला बिओर मॅग्नेट म्हणतात. ज्या मॅग्नेटची तुम्ही भाषा करताय दॅट इज नोन एज बिओर मॅग्नेट. हा बॉक्सी लावून तुम्हाला याच्यामध्ये मॅग्नेटचे प्रकार बघायला मिळतात. म्हणजे आय की एव्हरीथिंग, मला माहिती आहे मी लावू शकते म्हणून. मग तुम्हाला टोन करायचं की सिलेक्ट करायची, माझी एनर्जी वाढवायची की कमी करायची हे मला पाहिजे ना. तेवढा होल्ड तर माझा पाहिजे. मला माहित आहे मी कमी लावायची एनर्जी वाढवून ठेवलं तर, वाढवायची एनर्जी कमी तर ठेवलं तर. पण जेव्हा मी बी लावते सीड लावते, तेव्हा सीडला माझी ऑरा आपोआप मॅच होते आणि ते पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डला मॅच करतं आणि ना तिन्ही एनर्जी एकत्र येतात आणि ते काम करतं. त्यामुळे तिथं म्हणत असत, विश्वास महत्वाचा, कॉन्स्टंटली परसिस्टंटली करत राहणं महत्वाचं. कारण का तसंच माहितीये, एक गोळी घेतली डोकं थांबत, गोळी आणि डोकं हे गणित आपल्या डोक्यामध्ये इतकं पक्क बसलंय की आपल्याला वाटतं की 2 दिवस आम्हाला हा रिझल्ट मिळायला पाहिजे. अहो तुम्ही बॉडीमध्ये तुम्हीच भरलेल्या प्रॉब्लेम्स बरोबर लढताय, मग ती लढाई किती कठीण आहे. त्यामुळे पहिला तुम्हाला तुमच्याशी लढायचं, दुसरं म्हणजे तुम्हाला स्वतःला इफर्ट्स टाकायचे आणि तिसरं म्हणजे तुमच्या ज्या काही आत्तापर्यंत समजुती आहे त्या खोडून म्हणून तुम्हाला बरं व्हायचं. पहिल्यांदा अरेस्ट करायचंय आणि मग क्युअर करायचं. काय म्हणा ना, अरेस्ट इज द फर्स्ट स्टेप. आहे त्या लेव्हलवर तरी मला ठेवू दे आणि मग रिकव्हरी. सो इट इज लिटल टाइम कन्झ्युम, डेफिनेटली टाइम कन्झ्युम. पण करत राहिला तर रिझल्ट मिळत नाही असं नाही. आता डिफॉर्मिटी आली आहे, बिअर एंड टेअर झालंय, एज खूप झालंय, तर आपण जुन्या मोटरला कसं गिअर अप करतो, दॅट विल वर्क विथ द डिस्टेंस. बरं होणार नाही पण आणखी डिमांड टाळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आहे तेच चालू ठेवण्यासाठी त्याची मदत. मी एवढा दुरू शकते पाठ, मला एवढा दूर आहे पण मी दूर
अवेअर रहा आणि एक्सेप्ट करा.
तर तुम्हाला या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने कळतील. कारण का हे शास्त्र जेवढं फिजिकल लेवलवर काम करतं तेवढं मेटाफिजिकल लेवलवर काम करतं. भूत दिसतात का काम करतात ना, पण ते काम करत. दॅट इज कॉल्ड मेटाफिजिकल लेवल. म्हणजे आपण स्पिरिच्युअल वगैरे हे शब्द वापरतो, एव्हरीथिंग कन्सर्न्ड आहे. ठीक आहे, तर मला वाटतं की खरंच मला इतका वेळ देअर केल्याबद्दल खूप खूप आभार. पण मध्ये मध्ये वर्षाने काहीतरी दीड महिना वगैरे असा येत नाही, त्याचं कारण काय किंवा मग त्याच्यासाठी काय होत आहे? वर्षातून एकदा पर्सनलाइज्ड क्वेश्चन तुम्ही विचारलं ना तर त्या पेशंटला बघा. हाऊ डू आय नो मी जसं म्हटलं तसं कसं कळणार मला? पण ते का असं म्हणजे रेग्युलर येतो आणि मध्ये वर्षातून एकदा असं काहीतरी होते. स्वाती एक मिनिट थांबा मावशी, मी तुमच्या पर्सनल प्रश्नाचं उत्तर पेशंटला बघून देते. फक्त मी एक गंमत म्हणून गाणं लिहिलंय. लिहिलंय म्हणण्यापेक्षा मला म्हणायचं आहे माझा आवाज तेवढा चांगला नाहीये, तर प्लीज एवढा वेळ हे बेअर केलं आता हे पण बेअर करा. म्हणजे आपल्या शरीरात जे चालतं ना हा हार्मोन्सचा सगळा गोंधळ असतो ऍक्च्युली. आणि वी नेव्हर थॉट की हे सगळं हार्मोन्स वर होतं. म्हणजे आत्ता तो अवेअरनेस आला आहे, आता आपल्याला कळतं पण. आणि जे माझ्या पिढीतले ते विचार पण करतात की ओके मग शोधतात सुद्धा बोलतात सुद्धा ओबर, पण काही गोष्टी अजूनही न बोललेल्या पडद्याआड लपलेल्या गोष्टी सहन करणाऱ्या बऱ्याच जणी. तर हा एक हार्मोन्सचा जो खेळ आहे ना त्याच्यावर मी गाणं केलं. शरीरात खेळ चालेल या गुण हार्मोन्सचा, संपेल रे कधी हा हा खेळ हार्मोन्सचा, हा खेळ हार्मोन्सचा. हा देह ना स्वतंत्र हार्मोन्स ना जेल तो हा, पिरवेज मध्ये ब्रीडिंगचा पण हा त्रास भोगतो हा. आभास गर्मीचा असतो खरा खंडावा, आभास रागाचा विस्फोट भावनांचा, विस्फोट भावनांचा. हा खेळ हार्मोन्सचा, हसता पया स्थितीला हा दोष नारे माझा, हसता पया स्थितीला हा दोष नारे माझा. संपेल लवकरच हा हा खेळ भावनांचा, हा खेळ हार्मोन्सचा, हा खेळ हार्मोन्सचा. थँक्यू सो मच. थँक्यू. छान सांग.